बुद्धिदाता अहम भारः वागवी कोणमाथा जड़ो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज यांचे चरणी तसेच सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज यांचे चरणी श्रद्धेय साष्टांग वंदन तसेच परमपूज्य वंदनीय दत्ता अवधूत यांचे चरणीही साष्टांग वंदन। आजच्या शंका समाधान कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या साधक परिवाराचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांनाही वंदन। आजची वैज्ञानिक प्रगती ही माणसाच्या सुखासाठी अत्यंत प्रयत्नशील आहे। अनेक सुखाची साधनं आज आपल्यासमोर निर्माण झालेली आहेत आणि प्रसंगोपात त्या साधनांचा उपयोग आपल्या नित्याच्या जीवनात आपण करतो आहोत। परंतु तरीही ज्याला समाधान म्हणावं हे समाधान आमच्यामध्ये नाही। असमाधान आणि अशांतीचा अनुभव आपण सतत घेतो आहोत। खरं म्हटलं तर समाधान अंतरंगामधून येतं आणि अंतरंगाचा हा विकास साधण्यासाठी आपल्याला साधना म्हणा उपासना म्हणा ही आपण करत असतो। आपल्या मनुष्य जन्माचं प्रधान ध्येय म्हटलं तर ते भगवंत दर्शनाचंच आहे आणि म्हणूनच नवव्या अध्यायातही अर्जुनाला भगवंतांनी शेवटी हाच विचार मांडला की मन्मना भवमत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसे युक्तिवम आत्मानं मत परायणः। भगवंताशी आपलं मन ठेवावं त्याच्याशी मत परायण व्हावं आणि शेवटी त्यालाच प्राप्त करावं हा या जीवनाचा आपला सर्वोच्च भाव आहे आणि यासाठीच आपण नामसाधनेला प्राधान्य देतो। या नामाच्याच द्वारा त्या भगवंतापर्यंत आपण पोचणार आहोत। म्हणून हा साधन प्रवास करत असतानाच काही वेळेला आम्हाला शंका येतात अडचणी येतात म्हणून त्यांचं समाधान करणारी प्रवृत्ती आपल्यामध्ये स्वाभाविकरित्या निर्माण होते। श्री महाराज आपल्या जीवनामध्ये आले त्यांनी आपल्याला नामाचं साधन दिलं म्हणून सध्याच्या वातावरणात आपण सगळेच जण नामाच्या सत्संगामध्ये आनंदात सहजपणानं राहतो आहोत आणि म्हणूनच महाराजांनी आपल्याला जे नाम दिलं त्याच नामाला अनुसरून साधना प्रवासातल्या शंका समाधानांच्या अडचणींचा हा भाग या निमित्तानं गेले 4 महिने आपण अनुभवतो आहोत। मराठी आणि कानडी या दोनही भाषांच्या मधनं अनेक सद्भक्तांना त्यांच्या साधनेतल्या अनेक अडचणींचं निराकरण झाल्याचा अनुभव येतो आहे। म्हणून आपण या शंका समाधानामध्ये सहभागी होत आपल्या असलेल्या शंका अत्यंत मोकळेपणानं विचारत आपल्या समाधानाचा प्रवास खऱ्या अर्थानं उत्तम करू शकू। म्हणून आपण श्री क्षेत्र हिब्बळी येथेच महाराजांच्या आश्रमात महाराजांच्या सान्निध्यामध्ये वंदनीय दत्त अवधूतांच्याकडून मार्गदर्शन घेत आपल्या शंकांचं आपण समाधान आता करूया। मी दत्त अवधूतांना विनंती करतो प्रार्थना करतो की आपण मार्गदर्शन करावं। श्रीराम विदेहापरि चालोनी प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मेळवीति नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। या विश्वाच्या विस्तारामध्ये किंवा या प्रपंचामध्ये विश्वामध्ये आपला भारत एकच असा देश आहे ज्या देशामध्ये आपलीच एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती गेल्या 1000 वर्षापासून आपले जीवन जगत आहे।
जगामध्ये पुष्कळशा राष्ट्रांच्या पुष्कळशा संस्कृती तशा एका दृष्टीने चांगल्याच होत्या, पण हळूहळू त्या सगळ्या संस्कृती आपले अस्तित्व गमवून बसले, म्हणजे ते त्या संस्कृती राहिल्या नाही. ग्रीस संस्कृती होती, असेच पुष्कळ संस्कृती होत्या, पण सध्याच्या काळात परिस्थितीमध्ये म्हणजे आता सध्या जगामध्ये आपली एकच अशी संस्कृती आहे जी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे, आणि केवळ चालत आलेली एवढीच नव्हे आपलेच एक विलक्षण वैशिष्ट्य सांभाळून आलेली आहे. ही संस्कृती म्हणजे आपली भारतीय सनातन संस्कृती आहे. या सनातन संस्कृतीच्या एक फार मोठे वैशिष्ट्य हे आहे, या संस्कृतीमध्ये बहिर्मुख जीवनाला अत्यंत गौण मानलं जात, म्हणजे आप मानवीय जीवन हे केवळ अंतर्मुख वृत्तीने जगण्याचे जीवन आहे. बहिर्मुख जगण्याचे जीवन हे मानवीय जीवनाचे फार मोठे काय आदर्श नाहीये, वैशिष्ट्य नाहीये. आम्ही आज बघतो आहोत काहीतरी विषय वैशिष्ट्य किंवा आदर्श हे म्हणजे सार्वजनीय नसतं, हे काहीतरी अगदी थोडक्या म्हणजे माणसामध्ये दिसून येत. जे काय वैशिष्ट्य आहे, जे काय महानता आहे आणि जे काय म्हणजे मोठेपण आहे, म्हणूनच भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की मनुष्यानाम सहस्रेशु कश्चित यतति सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन मामवेति तत्वतः. हजारो हजारो माणसामध्ये काहीतरी थोडे अगदी थोडे लोक म्हणजे अंतर्मुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात, किंवा जीवनाचे जे महान तत्व आहे त्या तत्वाचे साक्षात्कार करून घेण्याच्या दिशेने प्रवृत्त झालेले असतात. असे जे जे म्हणजे प्रवृत्त झालेली जी माणसं आहे त्या माणसामध्ये तसे हजारो हजारो माणसामध्ये क्वचित कोणी म्हणजे बोटाने मोजणे इतकी माणसं त्या भगवंताचे किंवा तत्वाचे साक्षात्कार करून घेतात. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे एखाद्या समाजाच्या एका शतमानामध्ये एखादा माणूस असा तयार होतो की नाही सांगता येत नाही म्हणाल. आणि महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणजे एखाद्या समाजाच्या एखाद्या शतकामध्ये एखादा माणूस म्हणजे नामाचा वेडा होईल की नाही सांगता येत नाही म्हणाल. म्हणजे नामासाठी वेडा झालेला माणूस एका शतमानाच्या एका समाजाच्या एका शतमानामध्ये साप मिळणे कठीण आहे, ते महाराज तेव्हाच म्हणत होते. आता तरी ती परिस्थिती आता म्हणजे एका समाजाच्या नाही एका राष्ट्राच्या म्हणजे एका शतमानाच्या नाही हजारो वर्षामध्ये म्हणजे कित्येक शतकामध्ये एखादा माणूस त्या भगवंताला खऱ्या अर्थाने चिकटलेला माणूस भेटतो की नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. इतके ते कठीण आहे. कठीण का आहे? परवा मी एका याच्यामध्ये सत्संगामध्ये सांगितले की नाम फुकाचे फुकाचे, गुरुदेव रांगडे म्हणाले पण नाम फुकाचे नव्हे म्हणाले, म्हणजे ते फुकट मिळणारे नाही, परिश्रम साध्य आहे, फार परिश्रमाने मिळणारे आहे. परिश्रमाने मिळणारे म्हणजे इतके सरळ आहे तोंडाने उच्चार करायला, पण तरी सुद्धा परिश्रमाने मिळणारे म्हणजे त्या मागे लागणारी माणसं भेटणे कठीण आहे. अर्थात त्या गुरुदेव रांडेंच्या अगदी शेवटच्या दिवसाचे जर वाचलं तर आश्चर्य वाटत, म्हणजे 40-40 वर्ष टीबी पेशंट असलेला तो माणूस अगदी शेवटच्या दिवशी इतका तो म्हणजे इतके ते हे झालेले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये किंचित सुद्धा शक्ती नव्हती, 7 दिवस उपवास राहिलेले, फक्त पाणी पिऊन राहिलेले, आणि शेवटच्या दिवशी ते आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाले की मला तुम्ही गाडीमध्ये त्या ठिकाणी घेऊन जावा ज्या ठिकाणी मी रोज म्हणजे नेमाला बसतो.
नामस्मरणाला बसतो म्हणून त्यांना निंबाळून गाडीमधून ते हिंचगिरीच्या रस्त्यावर कुठेतरी अशा ठिकाणी घेऊन गेले की जे जिथे रोज जाऊन बसत असत ते 7:30 वाजता तिथे गेले आणि अक्षरशः त्यांना मान इकडे तिकडे वळवायला सुद्धा शक्ती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये हळूच तिकडे गेले आणि तिथे 2 तास बसून त्यांनी नामस्मरण केले. त्यामुळे कठीण आहे. आम्ही अगदी शरीराने हृष्टपुष्ट आहोत आणि परिस्थिती सुद्धा सध्या कमीत कमी या 4 महिन्यामध्ये तरी आम्हाला परिस्थिती पुष्कळ म्हणजे नामस्मरण करण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला होत नाही म्हणजे याचा अर्थ असं झालं की ते किती कठीण आहे आपल्याला दिसून येत. म्हणजे आपल्याला होत नाही, मला ते म्हणजे मला जी ताकद नाही अशी म्हणण्याची आमची स्थिती आलेली आहे. ते नामस्मरण करण्याची आमची ताकद नाही हो अशी म्हणण्याची स्थिती, म्हणजे याचा अर्थ आम्ही इतके हतबल झालेलो आहोत, इतके म्हणजे त्याविषयी म्हणजे अगदी निर्बल झालेलो आहोत. पण गुरुदेव रांगडे त्या दिवशी गेले आणि 2 तास तिथे त्यांनी आपले नेम केला आणि परत आले आणि ते निंबाळ आपल्या आश्रम मध्ये येऊन म्हणाले की कर्पूर लावा, म्हणाले कर्पूर लावले, आपल्या बरोबरच्या लोकांना म्हणाले विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणाले. एक 10-12 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर ते शांतपणे त्यांनी देह ठेवला. अर्थात काय तयारी असेल त्यांची, त्यामुळे आम्हाला कठीण होऊन बसलेलं आहे. काहीही आम्हाला म्हणजे त्या खरं म्हणजे अडचण नाहीये, आपण स्वस्थ बसून नाम घ्यायला आम्हाला काही अडचण नाहीये. पण होत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्हाला तेवढे कठीण होऊन बसलेले आहे. 2 रेषा आम्ही म्हणजे भिंतीवर 2 रेषा काढलेली आहे. 1 रेषा लहान आहे, 1 रेषा थोडी लंबी म्हणजे मोठी आहे. समजा आपल्याला ते काय की मोठी रेषा लहान करायचं असेल तर लहान रेषा जी आहे ना आणखीन वर असे म्हणजे आपण काढत जायचं, वर काढत गेलो की इकडची रेषा आपोआपच लहान होऊन जाईल. तसे आमचे मन जर आम्ही उंचाईवर किंवा उंचीवर घेऊन गेलो तर सगळे परिस्थिती आणखीन अडचण सगळे खाली म्हणजे कमी म्हणजे अगदी खाली होऊन जातात, म्हणजे कमी होऊन जातात. आम्हीच उठायला तयार नाहीये असू देत. मला काय म्हणायचं आहे, ही आमची संस्कृती आहे, अंतर्मुख होण्याची आमची संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीचा आदर्श म्हणजे आपण मोठमोठे डिग्री घेण्यामध्ये नाहीये, आपण मोठमोठे नोकरी करण्यामध्ये नाहीये, आपण मोठमोठे अधिकारी होण्यामध्ये नाहीये, म्हणजे आपण मोठमोठे श्रीमंत होण्यामध्ये नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीचे आदर्श पुरुष म्हणजे साधू संत, ते मेक पॉवर्टी फॅशनेबल, ते गरिबीला भूषण समजत होते. आम्ही श्रीमंतीचे मागे धावतो आहोत आणि आपण मोठे श्रीमंत होण्यामध्ये नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीची महानता अंतर्मुख होण्यामध्ये आहे. आपली भारतीय संस्कृतीची महानता आपल्या आत उतरण्यामध्ये आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची महानता आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताचा साक्षात्कार करून घेण्यामध्ये आहे. अशा संस्कृतीमध्ये आपण भगवंताला किती मानतो, म्हणजे दृश्य रूपाने का होईना सगुण रूपाने का होईना आपण किती मानतो याला कालचं उदाहरणच त्याला प्रमाण आहे. काल अयोध्यामध्ये आम्ही बघितले इतक्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा, संबंध जगामध्ये अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या भगवंताचे मंदिर देऊळ बांधण्याची जी म्हणजे तिथे उपक्रम झाला, भूमिपूजा म्हणा काही म्हणा, पण तो जो उपक्रम झाला याच्या मागे म्हणजे त्या आपल्या भारतीय संस्कृतीची किती प्रचंड शक्ती काम करत आहे, आपल्या आध्यात्मिक परंपरेचं किती प्रचंड शक्ती काम करत आहे. गेल्या 500 वर्षापासून त्या अयोध्यामध्ये इतके संघर्ष चाललेला आहे, पण शेवटी आपली संस्कृती, आपली परंपरा, आपण ज्या तत्वाला मानतो आहोत, ज्या तत्वाचे जे जो संकल्प आहे तो संकल्प काल म्हणजे अशा रूपाने साकार झाला सगुण रूपाने. तसे म्हणजे
म्हणजे माझं म्हणण्याचं हे हेतू असा आहे की एवढे ते हे आध्यात्मिक शक्तीचं प्रचंड सामर्थ्य म्हणजे आपल्या या जगामध्ये काम करत आहे, पण आपल्याला त्याचे महत्व वाटत नाही, त्याच्या महत्वाकडे आमचे लक्ष जात नाही, आम्ही परत अशा या क्षुद्र जीवन जगण्याकडे आम्ही सारखे धडपड करीत आहोत. चार पैसे मिळवले काय, आणखीन चार वस्तू आणले काय, आणि आपण आपल्या घरामध्ये आपल्या प्रपंचामध्ये 24 तास बहिर्मुख होऊन म्हणजे आपले हे जीवन किती महत्वाचे आपले आयुष्य आहे, जीवन आहे, त्या आयुष्याला त्या जीवनाला अशा क्षुद्र विचारांमध्ये परिस्थितीमध्ये वस्तूंमध्ये व्यक्तीमध्ये आणि वातावरणामध्ये आम्ही वाया घालवीत चाललेलो आहोत, याचे आम्हाला महत्व म्हणजे याचे आपल्याला कळत नाहीये. आयुष्य फार महत्वाचं आहे. आयुष्य म्हणजे आयुर् नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम. तुलसीदास म्हणाले, बहुत अनुग्रह कीन हो हरि तुम, बहुत अनुग्रह कीन हो साधन धाम विबुध दुर्लभ तनु मोहि कृपा करी दीन हो. हे भगवंता, तू माझ्यावर केवढा अनुग्रह केलेला आहे, देवतांना सुद्धा दुर्लभ असे मनुष्य जन्म तू मला दिलेले आहेस. या मनुष्य जन्माची महानता साधू संत किती म्हणून वर्णन करतात, असे या मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेले आहे, आणि ते त्या मनुष्य जन्माचे आम्ही सार्थक करून घेण्याच्या दृष्टीने आपले सद्गुरु साधू संत किती कळकळीने सांगतात, तुम्ही बाकी काही करू नका, आम्ही तुम्हाला काय उपनिषद अध्ययन करा म्हणत नाहीये, वेदाध्ययन करा म्हणत नाहीये, शास्त्राध्ययन करा म्हणत नाही, मोठमोठे कर्मकांड करा असे आम्ही म्हणत नाही, आणि योगाभ्यास करा 4-4 तास 5-5 तास 8-8 तास. अरविंद घोष जेव्हा योगाभ्यास करत होते, लेले म्हणून होते त्यांनी, त्यांना लेले शास्त्री म्हणून ते शिकवित होते त्यांना, तेव्हा ते 8-8 तास प्राणायाम करत असत. अर्थात म्हणजे असे आम्ही तुम्हाला प्राणायाम करत बसा असे म्हणत नाहीये, फक्त नाम घ्या तोंडाने असे महाराजांची इतकी कळकळी आहे, पण तरी सुद्धा आम्हाला आम्ही मनामध्ये घेत नाही, मनामध्ये आम्ही ठरवत नाही, मनामध्ये निश्चय करत नाही, ध्येय निश्चित होत नाही आमचे. माझ्या आयुष्यात मी याच्यापेक्षा जास्त घेणे शक्यच नाही, ते नाम असे अनुभव होत नाहीये. आम्ही सारख्या देहात आहोत आणि देहाचे पोषण हेच आहे. आम्हाला त्याची श्रीमंतीचा अनुभव यायला पाहिजे. त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये आपल्याला तृप्ती वाटायला पाहिजे. आज मी इथे आमच्या यांना उदाहरण सांगत होतो, एखादा माणूस आहे आणि तो काय त्याच्या घरी आतमध्ये ट्रेझरी मध्ये म्हणजे प्रचंड ऐश्वर आहे, त्याच्या सोनं आहे, चांदी आहे, मोती रत्न वज्र वैडूर पैसे अडके अमुक तमुक असे प्रचंड त्याच्या खोलीमध्ये ते मोठ्या ट्रेझरी मध्ये भरून ठेवलेले आहे. त्या ऐश्वर्याला तो मालक आहे, पण तो अगदी राहणी त्याचे अगदी साधे आहे, अगदी साधा आपले एक धोतर नेसतो, शर्ट घालतो आहे, आणि अगदी म्हणजे मी सांगितलं तो जेवायला बसलेला आहे की खिळी भाकरी आणखीन चटणी भाजी खास बसलेला आहे. ते लोकांना काय वाटतं की किती गरीब माणूस आहे असं वाटत, पण त्याच्या आतमध्ये आपल्या श्रीमंतीचा त्याला जसे म्हणजे तृप्ती आहे, त्याला सॅटिस्फॅक्शन आहे,
त्या श्रीमंतीचा त्याला आनंद आहे, समाधान आहे, तृप्ती आहे, जसे आहे तसे आपल्याला आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण कसे जरी असलो तरी आतमध्ये परमात्मा आहे. माझ्या अंतरंगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माझ्या म्हणजे आत्मस्वरूप आत्मरूपाने माझ्यामध्ये आहे म्हटल्यानंतर मी कशाला दरिद्री आहे, मी कशाला म्हणजे गरीब आहे आणि मी कशाला म्हणजे दुखी आहे कष्टी आहे, मी कशाला कष्टी असायला पाहिजे, कशाला दुखी असायला पाहिजे, कशाला मी मला दरिद्र समजायला पाहिजे. मी आतून असा श्रीमंत आहे, आतून तृप्त आहे, आतून समृद्ध आहे, आतून मी म्हणजे अर्थात म्हणजे परमात्मा स्वरूपच आहे अशा भावनेने आपण अखंड समाधानाने राहणे याचे नाव खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन आहे. असे जीवन तयार व्हायला माझ्यामध्ये तो आहे, माझ्यामध्ये तो आहे, माझ्यामध्ये तो आहे भगवंताच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या अनुसंधानाचं चिन्ह म्हणजे भगवंताचे जे नाम आहे ते नाम घेत राहिलो तर आपल्याला हळू 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 वाटू लागतं की तो माझ्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये आहे. आमच्या घरामध्ये तो आहे म्हटल्यानंतर आम्ही काय गरीब आहोत का, आम्ही काय म्हणजे दरिद्री आहोत का, आम्ही काय म्हणजे दुखी असू शकतो का. आज मी उदाहरण सांगितलं सहज इथल्या आमच्या लोकांना की समजा आम्ही अशा एका माणसांच्या घरी आहोत जो माणूस म्हणजे सगळ्या दृष्टीने समृद्ध असा माणूस आहे, मोठा माणूस आहे. तो माणूसच आम्हाला तो आम्हाला म्हटलं की अरे तू आपल्या सगळ्या मंडळी घेऊन तू आमच्या घरीच राहा, काही काळजी करू नको, काही तुला काही चिंता नाही, काळजी नाही. मग आम्ही त्या माणसाच्या घरी आम्ही कसे आहोत त्या माणसाच्या घरीच आम्ही राहतो आहे. तो मोठा माणूस आहे, त्याला काही कुठल्याही गोष्टीची कमी नाही. अशा माणसाच्या घरी राहून आम्ही परत त्यालाच बाजूला टाकलेलो आहोत, आम्ही त्यालाच म्हणजे त्याच्याकडेच आमचे लक्ष नाही. आम्ही आमच्या याच्यामध्येच आम्ही दरिद्री जीवनकडेच आमचे लक्ष आहे. आमचे दरिद्री जीवन आम्ही कसे सुधारून घेऊ याच्याकडेच आमचं लक्ष आहे. ज्या मोठ्या माणसामध्ये माणसाच्या घरामध्ये म्हणजे देहामध्ये आम्ही असतो या देहाचा म्हणजे या देहाचा खरा मालक तो आहे, त्याच्या घरामध्ये आम्ही असतो आणि आम्ही या घरामध्ये असून सुद्धा आम्ही दरिद्र्यासारखे आहोत. म्हणजे याला मुख्य कारण म्हणजे आम्ही त्याला बाजूला टाकलेलो आहोत, त्याच्याकडे आम्ही अलक्ष केलेलो आहोत. जो आमच्यामध्ये आहे तो आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे आणि साक्षात परमात्मा स्वरूप आहे, त्याच्याकडे आम्ही अलक्ष केलेलो आहोत, त्याला विसरूनच गेलेलो आहोत. आम्ही त्याच्या घरामध्ये राहतो हे आम्ही विसरूनच गेलेलो आहोत. परत आम्ही दरिद्रासारखे आमचे म्हणजे परिवार कुटुंबांचे लालन पोषण करण्याच्या याच्यामध्ये पडलेलो आहोत. तो म्हणतो कशाला तुम्ही काळजी करता, अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम. अरे मी तुझ्या सगळे योगक्षेम बघतो, तू फक्त माझ्याकडे बघ, तू माझ्याकडे लक्ष दे, तू माझ्या घरामध्ये राहतोस हे तरी तू जाणीव ठेव आपल्या घर मनामध्ये, म्हणजे मी तुझे सगळे बघतो आहोत असे तो म्हणतोय. पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही त्याच्या म्हणण्याकडे. आम्ही परत आपल्या माझे 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 म्हणून आम्ही माझ्यापणाचे जे आम्ही बांधून म्हणजे आपल्याला गुंडाळून घेतलेलो आहोत त्या माझ्यापणामध्येच आम्ही रमलेलो आहोत आणि सारखे दुखी कष्टी आणखीन एक क्षणभराच्या सुखासाठी म्हणजे आपण म्हणजे मनभर आम्ही दुःख कष्ट सोसाय सोसत चाललेलो आहोत अशी परिस्थितीमध्ये आहे. म्हणूनच आपले सद्गुरु आपल्याला म्हणतात तुम्ही बाकी काही करू नका, फक्त नाम घ्या म्हणतात. नाम घेतल्याने बाकी सगळे जे चांगलं व्हायला पाहिजे ते चांगले होईल म्हणून तुम्ही नाम घ्या म्हणतात. ही आपली संस्कृती आहे, हे आपले भारतीय महानता आहे. म्हणजे या संस्कृतीमध्ये भगवंतच म्हणजे सर्वोत्तम मौल्य आहे. म्हणूनच आम्ही काल बघितलं त्या भगवंताच्या अधिष्ठानासाठी आपल्या भारतामध्ये केवढे प्रचंड म्हणजे हे झाले बघा, म्हणजे उथळ पथळ झाले, किती मोठे चळवळ झाली, केवढे मोठे सगळे कित्येक हजारो हजारो माणसं त्यासाठी बलिदान केले, बलिदान दिले. शेवटी त्या भगवंताच्या संकल्पाप्रमाणे कार्य ते सिद्ध झाले ते ही गोष्ट असू देत, पण आपल्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा यायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताचं अधिष्ठान निर्माण व्हायला पाहिजे. आपले शरीरच अयोध्या आहे, आपल्या अंतःकरणच अयोध्या आहे,
आपल्या शरीर रूपी अयोध्यामध्ये आपल्याला अखंड नामस्मरण म्हणजे शरीयू नदी अखंड वाहत आहे, वाहत असायला पाहिजे. त्या शरीयूच्या काठी, त्या नामप्रवाहाच्या काठी त्या भगवंताचे अधिष्ठान सिद्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सारखे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याला आमच्या अंतःकरणामध्ये स्थान द्यायला पाहिजे, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्थापन करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपण खूप नाम घ्यायला पाहिजे. ही महाराजांची खरी तळमळी आहे, जाणीव आहे, म्हणजे त्यांची कळकळी आहे. म्हणून ते सारखे नाम घ्या म्हणतात. ते नामस्मरण करणे आपण समजतो इतके सोपं नाहीये, हे आमच्यावरूनच कळतं. आम्हाला सकाळ आम्हाला 24 तासामध्ये आम्ही किती घेऊ शकतो याच्यावरून आम्हालाच कळतं की आम्ही आम्हाला ते किती कठीण आहे. तरी सुद्धा आम्हाला ते मागे ते सोडायचं नाहीये, ते आपण नाम घ्यायचं आहे. असे नाम घेत असताना पुष्कळसे जे प्रश्न निर्माण होतात, कमीत कमी एका बाजूने म्हणजे आपण नाम घेण्याचे साधन करत असताना कमीत कमी आपल्याला जे प्रश्न आपल्या मनामध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचे थोडेफार समाधान करू, म्हणजे त्या साधनेच्या एकांशाने म्हणजे एकांश आम्ही त्याचे म्हणजे काहीतरी धडपड करू या दृष्टीने त्या प्रश्नांचे थोडे थोडे उत्तर देण्याची ही म्हणजे हे हा उपक्रम आहे, ही पद्धत आहे. म्हणून आम्ही गुरुवारी मराठी आणि रविवारच्या दिवशी कानडी दोन्ही भाषेच्या लोकांना साधनेमध्ये थोडेफार मार्गदर्शन व्हावं किंवा अनुकूल व्हावं वाटावं असे म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे. मला खूप अत्यंत संतोष वाटत आहे की आपण सगळे इथे महाराजांच्या सान्निध्यात प्राप्त झालेला आहात आणि महाराजांच्या या सान्निध्यामध्ये श्री क्षेत्र हेब्बळ्ळी चैतन्य आश्रमाच्या या सद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यामध्ये आम्ही आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रेमाने आणि आदराने स्वागत करतो आणि आपल्या प्रश्नांचे उत्तर आपण आता सुरू करू आणि आपले म्हणजे आत्मीय लक्ष्मीकांत जोशी प्रश्न वाचतील आणि मी थोडक्यात म्हणजे 9:15 पर्यंत आपण या प्रश्नांचे थोडेफार आपण चिंतन करू आणि आणखीन प्रश्न उरले तर परत आपल्याला पुढच्या आठवड्यात किंवा आणखीन पुढच्या आठवड्यात असे या प्रश्नोत्तर हे जोपर्यंत प्रश्न आहे तोपर्यंत प्रश्नोत्तर चालू राहणार, त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही. आपल्याला काही प्रश्न आले तर परत आपण विचार आपण चिंतन करत जाऊ. हजारो प्रश्न आले तरी आम्ही महाराजांच्या सान्निध्यात इथे मी बसलेलो आहे आणि त्यांची सारखी आमच्या माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळत आहे आणि त्या प्रेरणेनुसार मी आपल्या सगळ्यांना त्या थोडेफार विचार सांगतो. आता प्रश्न वाचन करतील आणि आपण पुढे सत्संगामध्ये आपण म्हणजे लक्ष देऊन सत्संग श्रवण करत राहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम वाचा. एका साधकांचा प्रश्न आहे, त्यांनी नाव दिलेलं नाही. पहिला प्रश्न त्यांचा आहे, साधकाच्या दृष्टीने आहाराचे महत्व काय आहे? साधकांच्या दृष्टीने आहाराचा महत्व फार आहे. म्हणजे ज्या म्हणजे जसे साधन म्हणजे हे शरीर आणखीन म्हणजे समजा आपल्या शरीराला संबंधित आहे, इंद्रियांना संबंधित आहे आणि मुख्यत्वे मनाला संबंधित असल्यामुळे हे सगळ्यांचे जे धारण पोषण ज्या अन्नाने होतं त्या अन्नाचे सुद्धा त्याच्यामध्ये फार महत्व आहे. म्हणूनच भागवतामध्ये सांगितलेले आहे, आहार शुद्ध सत्वशुद्धी. आहार शुद्ध असले तरच आपले सत्व म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल. आहार अशुद्ध असले तर अंतःकरण अशुद्ध होईल. आहार शुद्धीनेच आपले अंतःकरण मन बुद्धी आणखीन इतकेच नव्हे आपले शरीर शरीरातले कोश आणि शरीरातले रक्त हे सगळे शुद्ध होईल आणि आपले इंद्रिय सुद्धा शुद्ध होतील. आहार शुद्धीचं फार महत्व आहे. म्हणूनच जैसा खावे अन्न वैसा होवे मन. त्यामुळे साधकांना सात्विक आणखीन मी सांगतो ते सगळे आहार कसं असायला पाहिजे हे सांगतोय. त्या पद्धतीचे आहार घेतल्याने लवकरात लवकर म्हणजे त्या आहाराच्या प्रभावाने आपल्याला काय होत की साधन म्हणजे आपल्या साधनेमध्ये प्रगती जास्तीत जास्त प्रगती होऊ शकेल.
म्हणजे साधनेचा आहाराचं फार महत्व आहे. तुळशीदासांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्या त्याच्यामध्ये की की सहा सहा महिने म्हणजे आपणच आपण केवळ दूध आणि फळ खाऊन दूध फळ खाय षटमास नाम जपे म्हणजे सहा महिने फक्त आणि दूध आणि म्हणजे फळ अत्यंत सात्विक आहार म्हणजे सेवन करून सहा महिने आम्ही एकांत मध्ये राहून अत्यंत कळकळीने तळमळीने 24 तास म्हणजे आपण जागे आहोत तेव्हा म्हणजे भगवंताचे नामस्मरण केले तर भगवंताचे साक्षात्कार दर्शन होईल असे तुळशीदासांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले म्हणजे दूध फळ खाय दूध आणि फळ खाऊन म्हणजे अत्यंत सात्विक आहार सेवन करून सहा महिने साधन केल्याने भगवंताचे दर्शन होईल असे सांगितलेले आहे. त्यामुळे साधकाच्या दृष्टीने आहाराचं फार महत्व आहे. दुसरा प्रश्न त्यालाच अनुलक्षून आहे. अनेकदा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा वरिष्ठांच्या बरोबरच्या मीटिंग्समुळे हॉटेलमध्ये जावे लागते. तेथे शाकाहारी मांसाहारी प्रकार असतात तेव्हा अन्नाचा दोष न लागण्याच्या दृष्टीने साधकाने काय करावे? पहिल्यांदा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आहाराचे म्हणजे दोष काय आहे, आहारामध्ये काय दोष आहे. तर आहारामध्ये चार रूपाने दोष आहेत. एक म्हणजे संग्रह दोष आहे. आहारामध्ये जे अन्न आम्ही खातो आहोत जे म्हणजे जे काय खाण्याचे पदार्थ आहे त्या खाण्याच्या पदार्थामध्ये चार दोष आहे. पहिला दोष म्हणजे संग्रह दोष आहे. जे अन्न आम्ही खातो त्या अन्नाचा संग्रह कुठल्या मनो म्हणजे हेतूने कुठल्या भावनेने कुठल्या प्रकाराने आम्ही त्याचा संग्रह केलेलो आहोत म्हणजे कुठल्या पद्धतीने आम्ही पैसे मिळवतो आणि ज्या पैशाने आम्ही ते अन्न हे करतो आहोत घेतो आहोत ते पैसे आम्ही कसे मिळवतो याचे परिणाम खाणाऱ्यांच्या मनावर होतो म्हणजे संग्रह दोष आहे. कसे संग्रह करतो याचा परिणाम त्या अन्नावर होतो खाणाऱ्यांच्या. आणि दुसरे म्हणजे संस्कार दोष म्हणजे अन्न म्हणजे तयार करणारे स्वयंपाक करणारे कुठल्या भावनेने स्वयंपाक करत आहेत याचे परिणाम जेवणाऱ्यांच्यावर होतं. म्हणजे हे म्हणून ते हॉटेलमध्ये वगैरे काय असतं त्यांनी अगदी म्हणजे म्हणजे अगदी म्हणजे कमर्शियली म्हणजे लाभाच्या दृष्टीनेच व्यापाराच्या दृष्टीने व्यवहार म्हणजे लाभाच्या दृष्टीने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्या दृष्टीनेच ते स्वयंपाक करत असतात. काय घातल्याने काय किती घातल्याने म्हणजे आपल्याला नुकसान होईल किती घातल्याने लाभ होईल कुठल्या वस्तूने लाभ होतं कुठल्या वस्तूने नुकसान होतं हे घातले तर लाभ होईल का नुकसान होईल क्षणोक्षणी त्यांच्या दृष्टीमध्ये त्यांच्या मनामध्ये लाभ नुकसान याचेच विचार चाललेले असतात. ते आहार शिजवण्यामध्ये किंवा आहार संग्रह करण्यामध्ये लाभ हानीचेच विचार करत असतात. प्रलोभनानेच म्हणजे ते लोभाचेच विचार करत असतात. त्यामुळे तिथे खाणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा लोभच वाढत जाईल पैशाची वासनाच वाढत जाईल पैसे मिळवण्याची प्रवृत्तीच वाढत जाईल. त्यामुळे म्हणजे संस्कार दोष स्वयंपाक करणारे शुद्ध बुद्धीने स्वयंपाक करायला पाहिजे. मी जे काय म्हणजे स्वयंपाक करतो अथवा हे शिजवतो अन्न या अन्नाने खाणाऱ्यांच्या मनामध्ये सात्विक भावना निर्माण व्हावी अशा भावनेने ते अन्न शिजवायला पाहिजे. म्हणून घरी सुद्धा आपण जे स्वयंपाक करतात म्हणजे ते अगदी प्रेमाने स्वयंपाक करून प्रेमाने वाढल्याने खाणाऱ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. पण आम्ही घरोघरी काय बघतो आहोत की मुलं जेवायच्या वेळी सापडतात हातामध्ये तेव्हाच त्यांना म्हणजे काहीतरी शिव्या देतच वाढत असतात. तू दिवसभर अभ्यास करत नाही सारखे हिंडत असतोस तू मोबाईल बघत असतोस टीव्ही बघत असतोस तू अभ्यास करत नाही वगैरे वगैरे सगळे जे काय त्यावेळी त्या म्हणजे आईच्या पोटात जे काय भरलेले असते त्या मुलांना ओरडण्याचे शब्द ते सगळे शब्द प्रयोग तेव्हाच होतात. त्यामुळे ते सगळे शब्द त्या अन्नाबरोबर त्यांच्या पोटात जातात.
त्यामुळे पुढे त्या शब्दाने त्यांचे मन तयार होतं. मग कसे होणार ते मन, ते शब्द प्रयोग करण्यामध्ये ते आपल्या आईपेक्षाही एक्सपर्ट होतात. पुढे असे होऊन ते शब्दाचे परिणाम त्यांच्या मनावर होत असत. म्हणून काय आहे की तेव्हा अगदी प्रेमाने वाढायला पाहिजे आणि प्रेमाने स्वयंपाक. आणि अक्षरशः मी इथे एका बाईला काय सांगितलं होतं, ती बाई मला काय म्हणाली, माझा नवरा खूप म्हणजे मला माझ्या मला ओरडतो आहे, रागवतो आहे, फारच त्रास देतो आहे. किती त्रास देतो याचे काय म्हणजे हे नाही, तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल म्हणाले. तर ते तू काय करतो की ते म्हणजे वाळत घातलेल्या साडीला सुद्धा आग लावतो म्हणे, इतके तो माझ्यावर म्हणजे चिडत असतो. आणि आमचे आई वडील आमच्या घरासमोरून गेले तर दिवसभर मला तो शिव्याक देतो आहे, इतका तो रागवतो. मी काय करू म्हटलं, मी तिला त्या बाईला म्हटलं की तू असे कर, रोज त्यांना जे काही स्वयंपाक करतीस त्या भात शिजवताना त्या थोडे तांदूळ घे आणि एक एक तांदूळाबरोबर एक एक नाम घ्यायचं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असे थोडेसे तांदूळ म्हणजे नामस्मरणाने म्हणजे असे हे झालेले अभिमंत्रित झालेले तांदूळाचं भात त्यांना वेगळे करून त्यांना तेवढा तो भात त्यांना वेगळे वाढा आणि हळूहळू त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल ते बाई ती बाई 3-4 वर्ष एक दिवस न चुकता असे करून त्याला वाढल्यानंतर तो माणूस इतका सात्विक झाला की तो त्या म्हणजे अक्षरशः तो इतका सात्विक झाला की ती बाईच जास्त म्हणजे आरडाओरडी करू लागली अशी, म्हणजे ते इतके सात्विक झाले. ती बाईचे फारसे हे नाही झाले, तिने पण ती नामस्मरण करत होती म्हणून ती काय हे नाही, पण याच्यापेक्षा ती थोडस पुढे गेली. असू दे, मला काय म्हणायचं, आपण प्रेमाने आणि नामस्मरण करत आणि या अन्नाने जेवणाऱ्यांच्या मनाला मन सात्विक होऊ देत, त्यांच्या मनामध्ये भगवंताची भक्ती निर्माण होऊ देत, अशा भावनेने जे स्वयंपाक करत असतात केले तर त्याचे अन्नाचे परिणाम खाणाऱ्यावर होतं. पहिल्यांदा संग्रह दोष, हा कसे पैसे मिळवतो याचा परिणाम खाणाऱ्यावर होतो. म्हणून आपण म्हणजे प्रामाणिकपणे आणखीन अगदी न्यायनिष्ठेने आणखीन अगदी म्हणजे सात्विकपणाने वगैरे जर पैसे मिळवलेले जे अन्न असेल ते अन्न खाल्ल्याने, म्हणून साधू सत्पुरुषांच्या घरचे अन्न मागून खायला पाहिजे असे महाराज म्हणत असत. सत्पुरुषांच्या अन्नामध्ये एक म्हणजे दिव्य भाव असतो, ते अन्न अक्षरशः आम्ही मागून त्यांच्याकडून मागून ते अन्न सेवन करायला पाहिजे, प्रसाद सेवन करायला पाहिजे. तिथे अभिमान वगैरे करता असता कामा नाही वगैरे महाराज म्हणत होते. आणि तिसरे म्हणजे सहपंक्ती दोष, कोण आमच्या बरोबर जेवायला बसलेलो आहे त्याची दृष्टी आमच्या अन्नावर पडले तर आमच्या मनावर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपल्या भारतामध्ये ही पद्धत आहे की म्हणजे मोठ्यांची पंगत लाभ मिळावं, म्हणजे आम्ही म्हणत असतो की आपली पंगत लाभ आम्हाला मिळावे, म्हणजे सात्विक माणसांच्या बरोबर बसून आम्ही जेवण केले तर त्यांची दृष्टी आमच्या अन्नावर पडले तर आमचे अन्न पवित्र होऊन जातं. त्यामुळे मोठ्यांच्या पंक्तीमध्ये जेवण करणे फार महत्वाचं आहे. पण हॉटेलमध्ये कोण येऊन बसतो, कोण बघतो, कोण कसे बघतो हे काही म्हणजे हे नाहीये, त्याला काही नियम नाही, त्यामुळे तिथे काय म्हणजे त्याला हे नाही. त्यामुळे ते हॉटेलमध्ये खाण्यामध्ये सगळ्यांची दृष्टी त्या अन्नावर पडतं. म्हणून रामकृष्ण परमहंस एकदा म्हणाले, भजन और भोजन एकांतमय करण्याचे आई असं आहे. आणि आम्ही ते बघतो हॉटेल समोर रस्त्यावर उभे राहून आम्ही ते खात असतात आणि काय कोण म्हणजे ते लोक त्यांच्या खाण्यापिण्याकडे बघत असतात, कोणाची दृष्टी पडत असते, हे सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्या खाण्यापिण्यावर होतं. खाण्यापिण्यावर होतं एवढेच नव्हे, आपल्या साधनेवर होतं मुख्य करून. म्हणून संस्कार संग्रह दोष, संस्कार दोष, सहपंक्ती दोष आणि चौथं म्हणजे स्वभाव दोष. अन्नाचं स्वाभाविक दोष असतात, म्हणजे हे असतं नॉनव्हेज वगैरे, मद्य, मांस, आणखीन म्हणजे असे जे काय म्हणजे अगदी म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सात्विक अन्न कसं असतं, राजसिक अन्न कसं असतं, तामसिक अन्न कसे असते आणि शिळी असलेले अति तिखट, अति आंबट, अति गोड, अति म्हणजे मसाला वगैरे घातलेले ते अन्नाचे अन्न खाल्ल्याने आपल्या मनावर त्याचा परिणाम होतं. साधकांचे मन उद्विग्न होतं, अशांत होतं, अस्वस्थ होतं,
त्यामुळे आहार अगदी सात्विक असायला पाहिजे. रजोगुणी आहाराने मन म्हणजे अगदी व्याघ्र होऊन जातं. सारखे हे करा ते करा असे धडपड आम्ही बघतो आहोत की म्हणजे हत्ती एवढा मोठा प्राणी पण तो अगदी शांत असे आपली सोंड असे करत उभे असतो. पण वाघ आणि सिंह वगैरे ते मांस खाणारे प्राणी आहेत ना, ते इतके अस्वस्थ आणि हे असतात, क्षुब्ध असतात, त्या पिंजऱ्यामध्ये सुद्धा इकडे तिकडे सारखे हिंडत असतात. आणि केवळ सात्विक आहार सेवन करणारा हत्ती जो आहे तो आपला शांत उभा असतो. आहार साधकांचे आहाराचं फार महत्व आहे, म्हणून आहार सात्विक असायला पाहिजे. म्हणून स्वभाव म्हणजे आहाराचा प्रकार ते सुद्धा अगदी सात्विक असायला पाहिजे. रजोगुणी आहार सध्या आम्ही त्या हॉटेलमध्ये आणि बेकरीमध्ये वगैरे बघितले तर अक्षरशः आम्हाला म्हणजे हे होतं, तिथले खाल्ल्याने मनाला स्वस्थता शांती समाधान मनाचे राहत नाही आणि मन सारखे उद्विग्न अशांत वगैरे होऊ असू शकत. ज्याला खरोखर या आयुष्यामध्ये साधन करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी असं जर वाटत असेल, पहिल्यांदा आपण अन्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, सात्विक आहार पाहिजे, प्रमाणशीर युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त पाहिजे, अगदी योग्य आहार आणि विहार पाहिजे. अर्थात म्हणजे असे ते आहार जे आहे ते अगदी सात्विक असायला पाहिजे. म्हणून हे सगळे आहारातले दोष. आता प्रश्न काय येतं, ते काय विचारतात की ते हॉटेलमध्ये वगैरे आम्हाला खावं लागतं त्यामुळे आम्ही काय करायला पाहिजे. त्याला एक महाराजांचंच उदाहरण आहे, महाराजांना सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणाले की त्याला एकच उपाय आहे, प्रारब्धाने म्हणा परिस्थितीप्रमाणे म्हणा, आम्हाला कुठेतरी खाण्याचा प्रसंग आला तर आम्ही तिथे पहिलं नियम असे पालन करायला पाहिजे, आम्ही मागून म्हणजे आपल्या जिभेच्या म्हणजे याच्याप्रमाणे म्हणजे रसनावश जिभेच्या म्हणजे वासनेला वश होऊन अमुक वाडा हे द्या ते द्या असे न मागता पण सहजपणे जे ते वाढतील ते मग ते कसे खायला पाहिजे ते कुठेही असो. आम्ही म्हणजे अक्षरशः कुठेही जेवण करण्याची आम्हाला ते फिर आम्ही म्हणजे इथे फिरत असताना वगैरे म्हणजे एअरपोर्टवर असो, रेल्वे स्टेशनवर असो, रेल्वेमध्ये असो, कुठेही आपल्याला जेवण करण्याचे जर समजा प्रसंग आला तर आम्ही म्हणजे सदा सर्वदा असे म्हणूनच विमानमध्ये सुद्धा आम्ही सदा सर्वदा म्हणूनच आम्ही जेवण करत असतो. शर्ट काढूनच जेवण करतो मी तरी. म्हणजे परवा मी सांगितलं लोकमान्य टिळक लंडनला गेले तरी सुद्धा सोळं नेसूनच जेवण करत असत. लोक त्यांना म्हणाले अहो वाढणारी माणसं पॅन्ट घातलेले असतात, बूट घातलेले असतात पायात आणि तुम्ही सोळं नेसून जेवण केल्याने काय फायदा आहे, काय उपयोग आहे म्हणाले. जेवणा वाढणारे कसे वाढू देत, पण जेवणारा मी आहे त्यामुळे मी अगदी शुद्ध भावनेने आणि पवित्रतेने मी जेवतो म्हणाले. म्हणून त्यांनी सोळं नेसूनच शर्ट घालून घेण्याचा प्रश्नच नाहीये. सोळं नेसून उपण नेसून ते अगदी म्हणजे पवित्र भावनेने आणि जेवताना सदा सर्वदा वगैरे म्हणायला पाहिजे आणि वदन कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे फक्त पोट भरण्यासाठी आम्ही खात नाहीये हे यज्ञ आहे या भावनेने आपण खायला पाहिजे. हल्ली महार मोठे मोठे आपल्याला सुसंस्कृत समजलेली माणसं सुद्धा आम्ही बघतो आहोत शर्ट घालूनच जेवतात पॅन्ट घालूनच जेवतात. पण हे काय म्हणजे आपली संस्कृती नाहीये, हे आपण पोट भरण्याकरता जेवायला बसलेलो नाही. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म हे यज्ञ करण्याकरता अर्थात अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम चार प्रकारचे अन्न मी पचन करतो वैश्वानर होऊन जठरामध्ये जठराग्नी होऊन मीच पचन करतो असे भगवंत म्हणत असताना त्या वैश्वानरला आम्ही आहुती देत आहोत. चार प्रकारचे अन्न आम्ही म्हणजे मी पचन करतो असे तो भगवंत म्हणतो. चार प्रकारचे अन्न कुठले आहे, एक म्हणजे खाद्य, एक म्हणजे पेय म्हणजे खाण्यासारखे, एक म्हणजे पेय पिण्यासारखे, एक म्हणजे चोष्य म्हणजे आपण चोष म्हणजे हे वगैरे म्हणजे आंब्याचे हे वगैरे हे करतो ना ते लोणचं वगैरे चाळतो ते चोष्य आहे. आणि लेह म्हणजे
चाट म्हणजे हे बोटाने म्हणजे शह मध वगैरे असे चाटतो, चटणी वगैरे चाटतो असे, आणि चोष म्हणजे ते म्हणजे आम्ही ते लोणचं वगैरे हे करतो त्याला चोष म्हणतात. चोष म्हणजे चाटणे, लेख म्हणजे जिभेवर त्याचे हे लावून घेणे वगैरे असू देत. हे चार प्रकारचे अन्न मी म्हणजे पचन पचन करतो असे भगवंत म्हणतो त्या वैश्वानरला आहुती देण्यासारखे आहे. म्हणून आपण कमीत कमी म्हणजे घरी तरी आम्ही म्हणजे शर्ट काढून वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे म्हणून. आणि महाराज काय म्हणाले, तुम्ही कुठे हॉटेलमध्ये जरी जेवायचा प्रसंग आला तरी नैवेद्य दाखवून आपण जेवण करायला पाहिजे. आणि अक्षरशः आपण नैवेद्य दाखवायचं. आम्ही हॉटेलमध्ये जेव्हा कधी कधी हॉटेलमध्ये जेव्हा देवत होतो तेव्हा सुद्धा सदा सर्वदा आणि वदनिकवळ घेता म्हटल्याशिवाय आम्ही कधी जेवलो नाही. म्हणजे जेवण करताना भगवंताची त्याच्यावर दृष्टी पडावी या भावनेने. म्हणजे सॉक्रेटिसला जेव्हा म्हणजे विष दिले त्यावेळी तो एक ग्लास भरून विष दिल्यानंतर तो जेलरला विचारला, तर मी रोज काही खाल्ले तरी काही प्याले तरी मी माझ्या देवाला नैवेद्य केल्याशिवाय नैवेद्य अर्पण केल्याशिवाय मी खात नाही पित नाही. म्हणून यातले दोन थेंब त्या भगवंताला अर्पण केले तर चालेल का म्हणाले. तो जेलर म्हटला हरकत नाही म्हणला. मग त्यांनी त्यातले विष जो होता ते त्यातले विषाचं दोन थेंब त्यांनी आपल्या देवाला अर्पण करून मग तो विष प्याला. विष पिताना सुद्धा तो भगवंताला अर्पण करून तो विष प्याला. मग आपण घरी असताना कुठे हॉटेलमध्ये असलो जेवलो कुठेही जेवलो कुठेही खाल्लं कुठेही प्यालं त्या देवाला कमीत कमी मनाने सते तरी नमस्कार. भगवंता आज अशी परिस्थिती आलेली आहे, मला या लोकांच्या बरोबर हॉटेलमध्ये जेवण्याची परिस्थिती आलेली आहे, तू मला क्षमा कर आणि आज हे तुझे प्रसाद म्हणून मी जेवतो या भावनेने आपण जेवलं तर सहज वाढलेले वाढलेला जो पदार्थ नाही हो हे नको आम्हाला ते नॉनव्हेजच घेऊन या म्हटले तर मग कोण काय करू शकणार. म्हणून आवडीने ते न घेता आपण म्हणजे जिभेला वश होऊन न घेता जे काय सहजपणाने प्राप्त झालेले आहे आणि ते आज समजा इकडे वस्तू त्यांनी वाढली वाढल्यानंतर ते आम्हाला ते हे योग्य नसले तरी दुसऱ्यांदा तरी घेऊ नये असे तरी आपण नियम करून ते जेवण केल्याने काय होतं की ते शाकाहारी मांसाहारी प्रकार असतात तेव्हा अन्नाचा दोष लागणार नाही त्यांना. आपण जे काय खातो वयम यदन्नाहा पितरोपी तदन्नाहा, आम्ही जे अन्न खातो देव सुद्धा तोच अन्न खात असतो असे तेच अन्न खात असतो असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. अशा पद्धतीने आपण अन्न ग्रहण करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सौ उज्ज्वला देवळे धुळे, गुणचिंतन रूपचिंतन आणि नामचिंतन यामध्ये साधकाने जास्त प्राधान्य कशाला द्यावे. ते एका दृष्टीने गुणचिंतन रूपचिंतन आणि नामचिंतन तिन्ही महत्वाचे आहे. भगवंताचे गुणांचे चिंतन केल्याने किंवा भगवंताच्या रूपाचं चिंतन केल्याने ते आणि किंवा नामाचे चिंतन केल्याने तिन्ही प्रकाराने भगवंताची प्राप्ती होऊ शकतो. पण काय आहे गुणचिंतन आणि रूपचिंतन जे आहे जास्त दृश्यातले आहे म्हणजे जास्त दृश्यातले आहे आणि आमच्या बुद्धीमध्ये मनामध्ये सुद्धा दृश्याचा भाव वाढवणारे आहे. त्यामुळे काय होतं की त्या गुणचिंतन रूपचिंतन करत असताना त्याच्या बरोबर दृश्य सुद्धा आमच्या मनामध्ये भरण्याची शक्यता असते. भगवंताच्या गुणचिंतन करत असताना आमच्या घरातले माणसं सुद्धा अशा गुणा म्हणजे तो असा गुणाचा आहे हा असा गुणाचा आहे वगैरे वगैरे भाव आमच्या मनामध्ये येऊ शकतात. भगवंत दयाळू आहे म्हणजे हो आमचे वडील पण दयाळू आहेत किंवा आमचे मित्र पण दयाळू आहे वगैरे वगैरे भाव येऊ शकतात. पण भगवंताच्या नामामध्ये ते राम म्हटले की तो रामच आपल्याला आपल्या आठवणीमध्ये येणार. परवा मी कानडीमध्ये सांगितलं का मराठीमध्ये सांगितलं आठवत नाहीये, पण मी काय म्हंटल की एखादा महाराज काय विचारले महाराजांना कोणीतरी काय विचारले महाराज आपण राम राम म्हणत बसलेलो आहोत आम्हाला आमचे मन एकाग्र नाही आम्हाला रामाकडे लक्ष नाही नामस्मरणाकडे लक्ष नाही. मग आम्ही घेतलेलं नाम भगवंताला पोचतं की नाही. महाराज म्हणाले निश्चित पोचतं. म्हणाल कसे काय तर महाराज म्हणाले कोणीतरी एक असे श्रीराम जय राम जय जय राम किंवा राम 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 म्हणत बसलेला आहे त्याच्या घरी राम नावाचं एक गडी आहे किंवा त्याचा मुलगा आहे भाऊ आहे कोणीतरी एक राम
नावाचा माणूस आहे त्यांच्या घरी आणि आमचे नामस्मरणाकडे लक्ष नाहीये, मन एकाग्र नाहीये, मनामध्ये 17 विचार चाललेले आहे. तेव्हा एकदम कोणीतरी येऊन आम्हाला विचारले ओ तुम्ही काय करता, तेव्हा आम्ही आमच्या घरातल्या गडीचे नाव घेतो असे म्हणत नाही, माझ्या मुलाचे नाव घेतो असे म्हणत नाही, हो आम्ही राम नामस्मरण करत बसलेलो आहोत, आम्ही नामस्मरण करतो आहे, राम नामाचे राम नाम घेत बसलेलो आहोत असे आम्ही म्हणतो. महाराज म्हणाले तुमचे लक्ष नसताना सुद्धा तुम्हाला हे एकदम कसे काय आले. तर महाराज म्हणाले की आपल्या आपण नामस्मरण करायला बसलो की ती एक संकल्पना जी आहे, मी नामस्मरण करतो आहे ही जी संकल्पना आहे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेलं असतं आणि आपल्याला कोणीतरी विचारल्याबरोबर प्रेरणा झाल्याबरोबर ते सबकॉन्शियस माइंड मध्ये जे बसले असतं ते वर येतं. वर येऊन आम्ही उताबडतोब उत्तर देतो की मी नाम घेत नामस्मरण करत बसलेलो आहे. त्यामुळे ते म्हणजे आपण कसेही जरी नाम घेतले तरी त्या भगवंतालाच पोचतं. रूपाचे चिंतन करत असताना असाच एक रूप आणखीन दुसऱ्या ठिकाणी आहे असा असे भाव मनामध्ये येतात. पण भगवान महाराजांचे याच्यामध्ये उपनिषदामध्ये बाबांनी लिहिलेले आहे रूपचिंतन गुणचिंतन आणखीन म्हणजे नामचिंतन, हे तिन्ही चिंतनाने भगवंताची प्राप्ती होऊ शकते. हे प्रश्नोपनिषद मध्येच हा विषय आलेला आहे की रूप गुण आणि नाम हे तिन्ही चिंतन महत्वाचे आहे पण त्यातले त्यात नामचिंतन हे सर्वोत्कृष्ट आहे आणि आपल्याला करायला ते अगदी सोपं आहे. गुणचिंतन करायला पहिल्यांदा गुणांचं आपण श्रवण करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे, मग त्या गुणांचे आपण आपल्या लक्षात असायला पाहिजे गुण वगैरे, रूप लक्षात असायला पाहिजे, नामासाठी काहीही लक्षात असायला पाहिजे असं नाही. नाम आपण सोप्यातले सोपे नाम आपण केव्हाही घेऊ शकतो, मन एकाग्र असो किंवा नसो, मनात काही असले तरी सुद्धा आम्ही नाम घेत त्या भगवंताच्या भगवंतापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. म्हणून नाम घेणे म्हणजे नामाचे चिंतन हे सर्वोत्कृष्ट चिंतन आहे. पुढे चार राहणे नासिक आपुले मरण पाहिले म्या डोळा असे संत म्हणतात, हा अनुभव नक्की काय आहे. काय आहे की आपल्यामध्ये म्हणजे दोन प्रकारचे मरण आहे, एक मरण देहाचे मरण आणि एक मरण आत्म्याचे मरण. आम्ही सध्या कसे आहोत, आम्ही आत्म्याला मारून देहबुद्धीने जगलेलो आहोत. म्हणजे आम्ही सध्या आत्म्याला मारून आम्ही देहभावनेने देहबुद्धीने देहात्म भावनेने जगलेलो आहोत. म्हणजे याचा अर्थ अज्ञानाच्या भूमिकेमध्ये आम्ही जगलेलो आहोत. म्हणजे आम्ही ज्ञानाला विसरलेलो सोडलेलो विमुख झालेलो आत्मस्वरूपाच्या म्हणजे अनुभवातून आम्ही विमुख झालेलो आहोत आणि आत्मबुद्धीला आम्ही मारून टाकलेलो आहोत. देहबुद्धी ते बुद्धीमध्ये जगत आहोत पण साधन करून 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 संतांची अशी एक अवस्था येते की त्यावेळी त्यांची देहबुद्धी मरून जाते, देहभाव मरून जातो आणि आत्मभावनेने जगलेले असतात. त्या यालाच आम्ही काय म्हणतो की याला ते काय म्हणतात, मी माझे मरण माझ्या डोळ्याने पाहिले. याचा अर्थ असा आहे माझी देहबुद्धी नष्ट झाली, माझा देहभाव नष्ट झाला, माझी चिज्जड ग्रंथी सुटून गेली, माझा अज्ञान माझे अज्ञान नष्ट झाले, माझे म्हणजे जे काय म्हणजे ही आहे म्हणजे देहभाव आहे तो गेला, आता आत्मभावनेने मी जगलेलो आहे. अशी ती भूमिका जी भूमिका आहे त्या भूमिकेला आपण काय म्हणतो की मी माझे मरण माझ्या डोळ्याने पाहिले. याचा अर्थ देहबुद्धी मरून गेलेली आहे, देहबुद्धीचा काहीही प्रभाव राहिलेला नाही, देहबुद्धी संपूर्ण नष्ट झालेली आहे. अशा म्हणजे अवस्थेला देहभावनेने मरून आत्मभावनेने जगणे, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी असे समर्थांनी सांगितलेले. आपली जी देहबुद्धी आहे महाराजांनी किती सोप्या शब्दामध्ये सांगितले, इकडच्या खिशातले पैसे म्हणजे काढून इकडच्या खिशात ठेवणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे सध्या जो देहामध्ये या शरीरामध्ये असलेला जो मीपणाचा भाव आहे तो मीपणाचा भाव त्या शरीरातून काढून आपल्यामध्येच असलेला तो आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपामध्ये ठेवणे, याचे नाव देहबुद्धीने आपण मरून आत्मबुद्धीने जगणे आहे.
त्यालाच आपण आपले मरण डोळ्याने पाहिले असा त्याचा अर्थ आहे. त्याला हळूहळू आपण नामस्मरण करत गेलो की म्हणजे जसे जसे आपण नामस्मरण करत गेलो तसे हळूहळू देहामध्ये असलेली आपली देहबुद्धी जी आहे म्हणजे देहामध्ये असलेली देहात्म भावना जी आहे ती हळूहळू कमी होऊ लागत. म्हणूनच सगळ्या अध्यात्म सगळ्या सद्गुरूंचे कार्य शिष्याविषयी सद्गुरूंचे कार्य काय आहे मुख्य रूपाने त्यांचे देहाभिमान नष्ट करणे हे त्यांचे कार्य आहे. काही काही शिष्यांचे देहाभिमान अगदी म्हणजे थोड्या दिवसातच नष्ट होऊन जात. उदाहरण म्हणजे महाराज 9 महिन्यामध्ये त्यांनी त्यांचे देहाभिमान संपूर्ण नष्ट होऊन गेले. म्हणून तुकामाईंनी त्यांना काय दिले की म्हणजे आत्मज्ञान दिले. देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणे शक्यच नाही. देहबुद्धीने मरून जाऊन आत्मबुद्धीने जगणे याचे नाव मी माझे मरण डोळ्याने पाहिले असं त्याचा अर्थ. पुढचा प्रश्न आहे प्रशांत जोशी नासिक. 17 जूनच्या प्रवचनात श्री महाराज असे म्हणतात सावधानता कशाची ठेवायची, तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केलं ते करण्याची सावधगिरी ठेवायची. आपण जन्माला येताना काय कबूल करतो? एक प्रश्नाच्या उत्तरातला थोडा अंश त्यांनी पुढे सांगितलेले आहे म्हणजे तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केलेलं आहे ते करण्याची सावधगिरी आपल्याला ठेवायची आहे. काय आहे? एक उपनिषद आहे, गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये सांगितलेले आहे आम्ही सगळे आईच्या पोटात असताना म्हणजे आपण सगळे गर्भामध्ये असताना तिथे त्या गर्भवासाचे दुःख आणि मागच्या अनेक जन्मामध्ये अनुभवलेले दुःख ते सगळे आठवण होऊन गर्भवासाचं दुःखाची जाणीव होऊन मागच्या दुःखांची आठवण होऊन आम्ही इतके घाबरलेलो होतो, इतके म्हणजे आम्ही दुःखी कष्टी झालेलो होतो तेव्हा आम्हाला वाटलं की आता आपल्याला या गर्भामध्ये यायचं नाहीये. म्हणून आम्ही काय केलं की भगवंताला तिथेच आम्ही प्रार्थना केलेली आहे. भगवंतासमोर आम्ही कबूल करून केलेलो आहे. काय कबूल केलेलं आहे? आता पुन्हा या गर्भामध्ये मी येणार नाही. वाटेल ते झाले तरी मी या गर्भवासामध्ये येणार नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे असे आम्ही भगवंतासमोर प्रार्थना केले आणि आम्ही संकल्प केलेलो आहोत की आता पुढे बाहेर आल्यानंतर मी परत या गर्भवासामध्ये येणार नाही असे आम्ही भगवंतासमोर म्हणजे शपथ करून आलेलो आहोत, प्रतिज्ञा करून आलेलो आहोत, संकल्प करून आलेलो आहोत. आणि बाहेर आल्याबरोबर त्या गर्भवासातले दुःख अनेक जन्मांतले दुःखांची जाणीव होती. इतकेच नव्हे तेव्हा मला आत्मज्ञान आत्मभावाची पण जाणीव होती आम्हाला. तेव्हा आम्ही सोहम सोहम म्हणत होतो. गर्भामध्ये असताना आम्ही सगळे सोहम सोहम म्हणत होतो म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे असे आम्ही म्हणत होतो. बाहेर आल्याबरोबर या वैष्णवी मायेचा जो आपल्याला म्हणजे वारा लागला तो वारा लागल्याबरोबर आम्ही ते गर्भातले सगळे विसरून गेलो आणि इथे बाहेर आल्याबरोबर कोहम कोहम म्हणू लागलो आणि एकदम आपल्यामध्ये देहबुद्धी जागृत झाली. आत्मभाव नष्ट होऊन गेला. देहभाव जागृत झाल्याबरोबर आम्ही म्हणजे परत म्हणजे त्या त्या असे रडू लागलो. तेव्हा आपल्या म्हणजे ते घरातली माणसं काय केली, आई वगैरे त्यांनी ते जिभेला मध चाटवले तेव्हा गोडी जी लागली त्या जिभेला म्हणजे ते शेवटपर्यंत काही सुटत नाहीये अशी ती गोडी लागलेली आहे. तेव्हा म्हणजे मायेचा इतका प्रचंड प्रभाव आमच्या बुद्धीवर मनावर झालेला आहे. त्या मायेच्या याच्यामध्येच आम्ही सापडलेलो आहोत. त्यामुळे आम्ही सावधान असायला पाहिजे, सावधगिरी बाळगायला पाहिजे की आता पुढे मी परत त्या गर्भवासामध्ये जाणार नाही. मी काहीतरी करून नामस्मरण करीन, तपश्चर्य करीन, साधन करीन, जप जाप करीन किंवा दान धर्म करीन, तीर्थाटना करीन किंवा शास्त्र चिंतन करीन, योगाभ्यास करीन, काहीतरी करून मी या जन्मामध्येच म्हणजे आपले मरण डोळ्याने पाहिन म्हणजे देहबुद्धी नष्ट करून घेऊन मी आत्मभावामध्ये प्रतिष्ठित होऊन राहीन. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे म्हणजे विदेहीपणाने मी मोक्षाचा साक्षात अनुभव
घेऊन माझे जीवन सार्थक करून घेऊन महाराज नेहमी म्हणायचं परमार्थ एकाच शब्दात सांगायचं म्हणजे बी अवेअर म्हणजे सावधान कशाविषयी भगवंताचे नाम विसरू नये याविषयी सावधान माझ्या जीभेवरच एक क्षण सुद्धा नामाशिवाय माझी जीभ असू नये याविषयी सावधान असायला पाहिजे भगवंताहून आम्ही कमी कधी विमुख होणार नाही याविषयी सावधान असायला पाहिजे या प्रपंचाच्या मोहामध्ये मी पडणार नाही याविषयी सावधान असायला पाहिजे मी या पैशाच्या मोहामध्ये पडणार नाही याविषयी सावधान असायला पाहिजे आणि मी या प्रपंचाच्या म्हणजे याच्यामध्ये म्हणजे ते गुरफटणार नाही आसक्तीमध्ये सापडणार नाही याविषयी आपण सावधान असायला पाहिजे शुक महर्षी गर्भामध्ये आईच्या पोटामध्ये 16 वर्ष होते तेव्हा व्यास रोज म्हणायचं अरे शुक बाहेर आहे मी येत नाही म्हणायचं काय येत नाही मी बाहेर आलो की प्रपंचामध्ये सापडतो या संसारामध्ये मी म्हणजे गुरफटतोय म्हणून मी बाहेर येत नाही तेव्हा व्यास म्हणाले अरे आत काय किती कमी आहे काय म्हणाले आत काय तुला काय सुख आहे का बाहेर ये म्हणाले तेव्हा ते जसे आले तसेच बाहेर निघून गेले यम प्रौर जंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरहका तर माजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो निनेदुः तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी म्हणजे जसे ते आले एक संस्कार नाही काय नाही जसे आले तसे ते निघून गेले त्यांच्या मागून व्यास हे पुत्र असे मागे लागले तर ते काय उत्तर दिले नाही ते झाड वगैरे त्यांना मी काय येत नाही मी काय येत नाही असे झाड वगैरे त्यांना उत्तर दिले असे भागवत मध्ये लिहितात म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण आतमध्ये असताना हे संकल्प करून आलेलो आहो त्या संकल्पाविषयी आपण सावधान असायला पाहिजे एक क्षण सुद्धा आपल्याला हे विसरता कामा नाही की मी कशासाठी आलेलो आहे मला काय करायचं आहे मी काय करू केल्याने माझे जीवन सार्थक होण्यासारखे आहे ते आपण एक क्षणभर सुद्धा विसरू नये असं आहे पुढचा प्रश्न आहे सौ जयश्री बकरे नाशिक सद्गुरु लीलामृत पोथीमध्ये अध्याय 7 समास 4 ओवी क्रमांक 55 तैसेची ध्यावे गुरुसी पूजा करावी षोडशी साधोनिया एकांतासी नेत्रोन्मीलन करावे असे लिहिले आहे यात नेत्रोन्मीलन म्हणजे काय म्हणजे नेत्रोन्मीलन म्हणजे नेत्र उघडणे म्हणजे त्या सद्गुरुशी आपले नेत्र म्हणजे आपली आपण त्या सद्गुरुकडे इतक्या प्रेमाने आणि अंतःकरणाने भावनेने बघायला पाहिजे की त्या दोन्ही नेत्रांचे मिलन व्हायला पाहिजे दोन्ही चारी नेत्रांचे मिलन व्हायला पाहिजे अशा भावनेने आपण सद्गुरुकडे पाहायला पाहिजे तैसेची घ्यावे गुरुशी पूजा करावी षोडशी षोडशोपचार पूजा करून साधोनिया एकांताशी म्हणजे आपण त्यांच्याबरोबर एकांत मध्ये आहोत तिसरे कोणी नाही या भावनेने नेत्रोन्मीलन करावे म्हणजे सद्गुरूंच्या दिव्य अमृतमय नेत्राशी आपण आपल्या अंतःकरणाने प्रेमाने त्यांच्या नेत्रामध्ये म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये दृष्टीसेव ठेवून त्यांना अगदी प्रेमाने आपण त्यांच्याकडे पाहावं त्यांचे दर्शन घ्यावं असं त्याचा पुढचा प्रश्न आहे कुमारी सुफल रमाकांत पनेकर मापसा गोवा परमपूज्य श्री गुरुजींना आमचा शिरसाष्टांग नमस्कार प्रश्न आहे आपल्या आंतरिक वृत्तीमध्ये बदल कसा घडवून आणावा काय आहे शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृती गृहीतया म्हणजे हळूहळू आपले मन आपण अंतर्मुख करून घेण्याचे प्रयत्न करायला पाहिजे आणि आपली वृत्तीमध्ये हळूहळू सुधारणा आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्याला दोन बाजूने आपल्याला युद्ध करावं लागतं म्हणजे संघर्ष करावा लागतो किंवा साधन करावं लागतं एक बाजूने म्हणजे हातात खट घेऊन आपल्यावर जे वा म्हणजे आपण शत्रूशी लढायचं आणि दुसऱ्या हातामध्ये आपण ते ढाल घेऊन दुसऱ्यांच्याकडून जे आघात होतात काम क्रोध लोभ मद मोह या इत्यादी जे आपल्यावर आघात होतात त्या आघातांचं आपण ते म्हणजे त्या ते सहन करणे ते आपल्या अंगावर न येऊ देणे आणि एका हाताने अखंड अनुसंधानाचा अभ्यास करणे या दोन्ही बाजूने आपल्याला काय करावं लागतं त्यावेळी संघर्ष करावं लागतं साधक म्हणजे सैनिक असल्यासारखे
सैनिकाप्रमाणे ते आपल्याला युद्ध करायचे. एका बाजूने प्रपंचाचे आघात आमच्या शरीर म्हणजे आमच्यापर्यंत येऊ नये म्हणून आपण हातात ढाल धरायचं आणि दुसऱ्या हाताने आपला म्हणजे अनुसंधान म्हणजे आपण जे म्हणजे भगवंताकडे आपल्याला जायचं आहे ती वाट मोकळी करायची. वाट मोकळी करायची म्हणजे वाट साफ करायची म्हणजे काय करायचं, अनुसंधानाचा मार्ग आपण म्हणजे पकडायचं. अनुसंधानाच्या मार्गामध्ये आपण पाऊल ठेवायचं आहे. या दोन्ही बाजूने आपण म्हणजे दोन्ही प्रकाराने आपल्या आपण साधन करत असताना आंतरिक वृत्तीमध्ये हळूहळू बदल होत जाईल. म्हणजे हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होत जाईल. एका बाजूने विकारांना म्हणजे हे करायचं, विकारांच्यावर मात करायची. एका बाजूने विकारांना आपण म्हणजे त्यांना म्हणजे थांबवायचं, त्यांना रोक म्हणजे त्यांना रोखून ठेवायचं. आणि दुसऱ्या बाजूने अनुसंधान म्हणजे नामस्मरणाचे अनुसंधान चालू ठेवण्याचा, अखंड अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण दोन बाजू जरी नसले तरी सुद्धा एकाच बाजूने जरी आपल्याला साधन करायचं म्हटले तरी सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत सारखे आपण सावधान असायला पाहिजे. कशाविषयी, माझे विस्मरण होऊ नये, माझ्यामध्ये विस्मरण होऊ नये, माझ्यामध्ये विस्मरण होऊ नये याविषयी आपण सावधान असायला पाहिजे. नाम चाललेलं आहे की नाही, नाम चाललेलं आहे की नाही याविषयी जरी आपण सावधान राहिलो, एवढेच जरी आपण साधन करण्याचे ठरवलं तर हळूहळू आपल्या वृत्तीमध्ये, मी अगदी याच्याने सांगतो, थोडे दिवस जरी आपण मनापासून असे अशा पद्धतीने जी म्हणजे रोजचे दिवस काढण्याचा जर प्रयत्न केला, सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंतची वेळ म्हणजे अशा पद्धतीने जर काढण्याचा आपण प्रयत्न केला, थोड्या दिवसातच म्हणजे एखाद्या एक जास्तीत जास्त एखाद्या वर्षामध्ये, एक वर्षामध्ये आपल्याला हळूहळू आपल्यामध्येच आपल्याला वाटू लागेल की अंतरंगामध्ये मनोवृत्तीमध्ये हळूहळू बदल होत आहे किंवा अंतरंगामध्ये काहीतरी म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी घडत आहे असे आपल्याला अनुभव मध्ये येईल. म्हणून आपल्या आंतरिक वृत्तीमध्ये बदल घडून घेण्याकरिता एक नेगेटिव्ह प्रोसेस, एक पॉझिटिव्ह प्रोसेस असे दोन प्रकार आहे. नेगेटिव्ह प्रोसेस म्हणजे आपल्यामध्ये असलेले विकार वासना वगैरे काढून टाकायचं, ते काय आपल्याकडून होणारे नाहीये. एक म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये नाम भरत राहायचं सारखे, ठाईच पैसोनी करा एक चित्त, हृदयी साठवावा पांडुरंग. परवा काय झालं की कानडीमध्ये एक मी एकदा म्हंटल होतं, नीन्याको निना हंग्याको निना नामद बलवंदितरे साको. याच्याविषयी एक विनोद मला परवा काल मी इथे सांगितलं. समजा की आपल्याला एक फार मोठ्या अधिकारीशी एक काम करून घ्यायचं आहे, मोठा मंत्री आहे समजा किंवा DC आहे असे फार मोठा एक अधिकारी माणूस आहे, त्याच्याकडून आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे पण त्याची डायरेक्ट ओळख नाही. पण कर्मधर्म संयोगाने काय आहे की त्याच्या बायकोची ओळख आहे. ओळख आहे एवढेच नव्हे, त्या बाईला आमच्यावर खूप म्हणजे एक प्रकारची आत्मीयता आहे किंवा काहीतरी ओळख आहे पहिल्यापासून. ते त्यामुळे ती बाई आमच्याविषयी ती साफ कॉर्नर आहे. अशी जर असेल तर आम्ही बांगड्याची म्हणजे हे लावून, वसिली लावून त्या माणसाकडून जसे काम करून घेतो, तसे कानडीमध्ये मी इथे काय म्हंटल, नीन्याको निना हंग्याको निना हेंडती बलवंती दरे साको. तू तरी कशाला आणि तुझं भीड तरी कशाला, तुझ्या बायकोची म्हणजे आमच्यावर म्हणजे प्रेम असले म्हणजे क्रेम म्हणजे आमच्यावर, त्या बाईची जर आपल्यावर हे असेल म्हणजे आम्ही तुझ्याकडून काम करून घेऊ. त्या बाईला म्हणायचं, ओ तुमच्या यजमानाकडून आपले काम काय कशाला काळजी करता, अरे मी हात धरून त्यांच्याकडून करून देते. असे ती बाई जसे म्हणू शकते तसे मी काय म्हंटल, नामामध्ये अशी शक्ती आहे की त्या भगवंताचे हात धरून आपले काम करून देण्याची. म्हणून त्यांनी ते पुरंदरदास म्हणाले, नीन्याको निना हंग्याको निना नामद बलवंदित दरे साको. तू तरी कशाला आणि तुझे हे तरी कशाला, तुझ्या बायकोची आमच्यावर थोडासा कृपादृष्टी झाली मग तुझ्याकडून काय वाटेल ते काम जसे होऊ शकतं, तसे नामाची आमच्यावर कृपादृष्टी पडली, नाम आमच्याविषयी संतुष्ट झालंय, नाम आमच्याविषयी संतुष्ट झाले, नामाला आमच्याबद्दल प्रेम वाटलं, अहो अरे काय ते आमचा प्रपंचाच सगळे भाव म्हणजे भार वाहेल, ते नामच आपला प्रपंच करू शकेल, नामानेच आपला प्रपंचाचे योगक्षेम म्हणजे हे होऊ शकेल, नामच या विश्वाला चालवणारी शक्ती आहे,
नामच आपल्या प्रपंचाला योगक्षेम वहाम्यहम असे म्हणताना त्या भगवंताचे नामच आमचे योगक्षेम म्हणजे बघू शकेल म्हणून नामाचे प्रेम संपादन करणे हे फार महत्वाचं आहे. एखाद वेळ भगवंत म्हणजे जरी झोपलेला असला तरी चालेल आपल्याला, पण त्याच्या नामाचे प्रेम जर आपल्याला प्राप्त झाले आपल्याकडून म्हणजे भगवंताकडून सुद्धा हे जसे काम होऊन जातंय तसे म्हणजे आपल्या आंतरिक वृत्तीमध्ये सुधारणा होण्यासाठी बाकी काही खटपट करायला नको, फक्त नामाला धरायला पाहिजे. नाम नाम नाम, नामाशिवाय आणखीन काही मला माहिती नाही असे जरी असले तरी चालेल. त्या नामामध्ये सबंध ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती आहे. जे भगवंताला भगवंताकडून होणार नाही ते काम नामाकडून होणे शक्य आहे. त्यामुळे भगवंत भगवंताचे हात धरून आपले काम करून देण्याची शक्ती त्या भगवंताच्या नामाला आहे. म्हणून सगळे साधू संत भगवंतापेक्षाही नामाचे जास्त त्यांनी आस धरलेली आहे, कास धरलेली आहे आणि भगवंत नामाचेच त्यांनी म्हणजे हे केलेले आहे, नामाची नामाची मर्जी मिळवण्याची धडपड केलेली आहे. म्हणून त्यातून आपली मनोवृत्ती हळूहळू बदलू शकेल. पुढचा प्रश्न आहे शैलजा संतोष खाडे. फेसबुकवरील मराठी शंका समाधान कार्यक्रम पाहते आहे, अतिशय मार्गदर्शनपूर्ण कार्यक्रम आहे. पहिला प्रश्न त्यांचा आहे, ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या प्रवचनामध्ये नाम समजून घ्यावे असे सांगितले आहे, नाम समजून घ्यावे म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर मी आताच दिलेले आहे. मी आता जे सांगितले ते सगळे नाम समजून घेण्याचेच प्रकार आहे. अशा असे नामाला समजून घेऊन नामाचे सामर्थ्य का नाम काय इतके साधी गोष्ट आहे का? आपण तोंडाने सहज म्हणून टाकतो पण ते नाम इतकं साधी गोष्ट नाहीये. नामाने वाटेल ते साधण्याची शक्यता आहे. नाम देवाला सुद्धा नाम प्रत्यक्ष रामाला जे साधणार नाही ते त्याचे नाम साधून देईल आपल्याला. असे नामाचे सामर्थ्य आहे. हे नामाबद्दल आपण समजून घेऊन नामाचे सामर्थ्य समजून घ्यायला पाहिजे. सकाळीच मी कोणाला तरी म्हणत होतो, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. राम राम म्हटल्याने काय काय होतं? भर्जनम भवबीजानाम. भवबीज म्हणजे भव म्हणजे संसार, संसाराचे बीज म्हणजे वासना. वासनारूपी बीजाला बीजांना म्हणजे भाजून टाकणारे म्हणजे ते अगदी म्हणजे परतून ते परत उगवणार नाही तसे करून करून टाकण्याची शक्ती कशामध्ये आहे? नामामध्ये. भर्जनम भवबीजानाम त्यांना भाजून टाकणारे आहे. अर्जनम सुखसंपदाम म्हणजे सुख संपत्ती देण्याची शक्ती त्या नामामध्ये आहे. तर्जनम यमदूतानाम म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला सुद्धा म्हणजे बाजूला सारण्याची शक्ती त्या भगवंताच्या नामाला आहे. हे आपण समजून ते नाम घ्यायला पाहिजे. नाम म्हणजे इतके काय सरळ सहज काहीतरी गोष्ट आहे असे समजू नये. नाम म्हणजे काहीतरी आहे असे समजू नये. हे योगांना शक्य होणार नाही ते नामाला शक्य होईल. ते ज्ञान्यांना शक्य होणार नाही ते नामाने शक्य होणार आहे. जे भक्तांना सुद्धा शक्य होणार नाही ते नामाना नामाने शक्य होणार आहे. म्हणून तुलसीदासांनी नही कली कर्मना भगती विवेकू राम नाम अवलंबन एकू. कलियुग मध्ये भक्ती ज्ञान कर्म योग वगैरे काहीही साधण्यासारखे नाहीये. ना राम नाम एक अवलंबन एकू, एक नामच एक आपल्याला अवलंबन असायला पाहिजे. म्हणून हे समजून आपण नाम घ्यायला पाहिजे. त्यांचा दुसरा प्रश्न आहे, कीर्तनकार जे आहेत त्यांनी कीर्तन केल्याबद्दल मानधन घ्यावे की नाही? कारण जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, भुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्ट वृषभासी दाणा, तृण मागो नये जाणा, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाते. ते काय आहे? त्या वृत्तीमध्ये असणाऱ्यांना ते घेऊ नये असं न म्हणता मागू नये असं म्हणायला हरकत नाहीये. काय असते की ती वृत्तीच त्यांची असते. त्या वृत्तीनेच त्यांचा प्रपंच चाललेला असतो. अशी माणसं असतात प्रवचनकार कीर्तनकार काही असे भागवत सांगणारे वगैरे रामायण सांगणारे. त्यांना म्हणजे त्यांचे जे काही मानधन आहे त्या मानधन घेऊनच त्यांचा प्रपंच चालत असतो.
पण आम्हाला इतके दिले तर आम्ही करतो, आमच्याकडे आम्ही आहे तसे, तुम्ही 10,000 रुपये दिले तर आम्ही येतो वगैरे, आणि आमचे सगळे म्हणजे येणे जाण्याचे सगळे तुम्ही खा म्हणजे कार वगैरे असायला पाहिजे, आम्ही आलो की तिकडे आम्हाला एसी घर पाहिजे, एसी रूम पाहिजे, आम्हाला अमुकच आमचं म्हणजे खाणे पिण्याची अशीच पद्धत पाहिजे, असेच पदार्थ पाहिजे वगैरे, असे सगळे म्हणजे कंडिशन वगैरे न घालता सहजपणे जे काय ते म्हणजे म्हणजे आपले प्रेमाने जे देतील ते म्हणजे तिथे मोजून सुद्धा न बघता ते आपल्या खिशामध्ये ठेवून घ्यायचं आणि घरी येऊन मोजून बघा पाहिजे तर, आणि ते आम्हाला इतके दिले तर आम्ही करतो वगैरे। सध्याच्या काळामध्ये समजा असे पुष्कळशी माणसं म्हणजे प्रवचन आणि चरित्र म्हणजे कीर्तन यांच्या या वृत्तीवर आपले जीवन जगणारी जी माणसं, प्रपंच चालवणारी जी माणसं असतात त्यांना तुकारामांच्या आदर्शाप्रमाणे आपण तुम्ही राहा म्हटले तर ते कसे काय शक्य आहे। मागूनही ही गोष्ट बरोबर आहे, पण महाराज काय म्हणाले की पुष्कळ ठिकाणी महाराज म्हणाले तुम्ही होऊन काही मागू नका, आणि त्यांनी द्यायला आले तर नको म्हणू नका, म्हणजे नको म्हणण्यामध्ये सुद्धा काहीतरी म्हणजे आपले मोठेपण दिसतं, काहीतरी अभिमान दिसतं, असेही होऊ नये। ते सहजपणे प्रेमाने जे देतात ते आपण प्रेमाने घ्यायचं, महाराजांची भगवंताची इच्छा समजून आपण घेतले तर आपल्याला समाधानही टिकेल आणि प्रपंची चालेल। म्हणून ते तुकारामांची गोष्ट वेगळी आहे, फार म्हणजे त्यांची ती गोष्ट वेगळी आहे। त्यांनी फक्त मानधन घेण्याच्या तर सोडून द्या, पण त्यांनी संबंध प्रपंचाला सोडून दिले, आणि अशा माणसांच्या आदर्श मध्ये आम्ही नाही जाऊ शकत। त्यामुळे आपण मागू नये आणि जे दिलेले असतात त्याच्यामध्ये असमाधान करून घेऊ नये, मग त्याच्यामध्ये भगवंत महाराजांची इच्छा किंवा भगवंताची इच्छा समजून समाधान करून घ्यायला पाहिजे। त्यांचा तिसरा प्रश्न आहे, महाराज प्रवचनात सांगतात की नित्यानित्य वस्तू विवेक करावा म्हणजे नेमके काय? त्याच्यामध्ये काय आहे की वेदांतामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं एक सूत्र आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा असा सूत्र आहे। त्याच्यामध्ये ते खाली लिहितात की साधन चतुष्टया अथातो अथ ब्रह्मजिज्ञासा कर्तव्या, असे त्याची व्याख्या। अथ म्हणजे त्यानंतर, ब्रह्मजिज्ञासा कर्तव्य, अथ म्हणजे तस्मात कारणात, यामुळे ते झाल्यानंतर त्यामुळे ब्रह्मजिज्ञासा करायला हरकत नाही। काय झाल्यानंतर? साधन चतुष्टय संपन्नानंतर ब्रह्मजिज्ञासा कर्तव्या असं म्हटलेलं आहे। साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करायला पाहिजे। महाराजांना कोणीतरी काय विचारले, महाराज ते वेदांतमध्ये साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करायला पाहिजे असे म्हटलेले आहे, आणि साधन चतुष्टय म्हणजे काय काय ते नंतर सांगितले, ते सांगतो मी। साधन चतुष्टय म्हणजे काय आहे तर ते सगळे झाल्यानं मी आधी सांगतो। साधन चतुष्टय म्हणजे काय आहे, त्याच्यामध्येच पहिल्यांदा म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक हा किंवा आत्मानात्म विवेक हा, ते नित्यानित्य वस्तू विवेक हा हे पहिलं आहे, आणि दुसरे साधन म्हणजे इहा मूत्र फलभोग विराग हा, म्हणजे या प्रपंचातले आणि स्वर्गातले सगळे जे काय सुखोपभोग आहे त्या विषयी वैराग्य असायला पाहिजे। ते वैराग्य कसे असायला पाहिजे, काक विष्ठावत असे लिहितात, म्हणजे कावळ्याच्या घाणाप्रमाणे ते घाण आहे त्याच्याप्रमाणे त्याला आपण उपेक्षा करायला पाहिजे। इहा मूत्र फलभोग विराग हा, शमदमादी षट संपत्ती, शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा समाधान, हे साही आपल्याला तयार असायला पाहिजे। शम दम तितिक्षा उपरती, शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, असे सगळे शम दम तितिक्षा सहनम सर्व दुःखानाम अर्थात अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा इति कथ्यते, असे ते सगळे आहेत। शमदमादी षट संपत्ती, शेवटी काय मुमुक्षुता, मोक्ष प्राप्त करून घेण्याची उत्कट इच्छा, हे सगळे झाल्यावर म्हणजे ब्रह्मजिज्ञासा कर्तव्य, ब्रह्मजिज्ञासा करायला पाहिजे असे तुम्ही सांगितलेले आहात आणि वेदांतामध्ये सांगितलेले आहात। पण तुम्ही म्हणजे कोणी आला की त्यांनी म्हणजे समजा ऑफिसमध्ये पावती फाडा म्हणतात आणि अनुग्रह देऊन टाकतात, तुम्ही त्यांना का विचारत नाही की तुम्ही शमदमा म्हणजे साधन चतुष्टय संपन्न होऊन आलेला आहे की नाही वगैरे का विचारत नाही? असे विचारले तर महाराज काय म्हटले, समजा वडील मुलाला म्हटले, मुलगा वयाचा झालेला आहे 25-26 वर्षाचा झाला, तेव्हा वडील म्हटले अरे तू लग्न करून घे,
म्हणजे तो लग्न करून घे म्हटल्यानंतर त्याचे लग्न ठरले वगैरे झाले, मग लग्न करून घे म्हणण्यामध्ये म्हणजे त्याचे जे काय तिथे म्हणजे लाजा होऊन म्हणा, सप्तपदी म्हणा, हार घालणे, मंगळसूत्र बांधणे वगैरे वगैरे जे काय आहे ते लग्न करून घे म्हणण्यामध्ये सगळे आले ते मागून, म्हणजे एकामागून एक जसे येऊन जातात तसे तू नाम घे म्हटल्यानंतर महाराजांचे शब्द सांगतो साधन चतुष्टय तुमच्या मागे येऊन जातात म्हणाले, त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही इतके ते नामाचे वैशिष्ट्य महत्व आहे असे म्हणाले. पण इथे त्यांचे काय आहे की नित्यानित्य वस्तू विवेक, हा नित्य काय आहे किंवा अनित्य काय आहे, शाश्वत काय आहे किंवा अशाश्वत काय आहे, आणि खरं काय आहे आणि खोटं काय आहे, सत्य काय आहे मिथ्या काय आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे, याच्याविषयी आमची तयारी असायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. पण तयारी कशी असायला पाहिजे ते महाराजांच्या उदाहरणाने सांगतो. महाराज काय म्हणाले, वडील आपल्या मुलाला म्हटले म्हणजे हे 2000 मी पहिल्यांदा 1000 नोट असे म्हणत होतो, पण एक दिवस असं म्हटल्यानंतर लोकच मला म्हणाले अहो 1000 नोट गेलेले आहेत आता, मग तेव्हापासून 2000 म्हणू लागलो. मग मुलाच्या हातात त्यांनी 2000 नोट दिले आणि त्यांनी सामानचे लिस्ट दिले, जा म्हटले ते सांभाळून घेऊन जा, पैसे 2000 आहेत तो कुठे हरवून घेऊ नको, आणि ते दुकानात जाऊन एवढे सगळे सामान घेऊन ये म्हणाले. आणि तो दुकानात जाऊन त्यांनी यादी दिली दुकानदारला, त्यांनी सगळे सामान बांधून दिले आणि यांनी नोट काढून त्यांना दिले, आणि तो इकडे तिकडे बघून काय म्हणला हे नोट खोटं आहे म्हणाला. म्हणजे याला खोटं आहे म्हटल्यानंतर त्याला 5 तरी किंमत आहे का, म्हणजे ती नोट खोटं आहे म्हटल्यानंतर त्याला घटारात टाकून द्यायचं, त्याला काय आणखीन दुसरं काही त्याला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं, एवढीच त्याची किंमत. हे जसे आहे जसे साधू संत म्हणतात, शास्त्र म्हणतात, प्रपंच मिथ्या आहे, प्रपंच खोटा आहे असे ऐकल्याबरोबर जो प्रपंच त्या नोटाप्रमाणे म्हणजे तो काढून टाकून देतो त्याला नित्यानित्य वस्तू विवेक झालेला आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे नित्यानित्य वस्तू विवेक होणे म्हणजे त्या नोटाप्रमाणे खोटं असे समजून त्याला टाकून देण्याची ज्याची तयारी असेल त्यालाच म्हणजे म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक साधलेला आहे असं त्याचा. त्याला नित्यानित्य वस्तू या प्रपंचामध्ये दृश्य जगामध्ये जे काय दिसत आहे याच्यामध्ये नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, नित्य म्हणजे शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे, शाश्वत म्हणजे पूर्वी त्याचा अस्तित्व नव्हता असं नव्हता असं नाही, यावेळी त्याचे अस्तित्व असणार नाही असंही नाही, आणि भविष्यामध्ये त्याचे अस्तित्व असणार नाही असंही नाही. तिन्ही काळामध्ये ज्या वस्तूच्या अस्तित्वाला कुठल्याही वस्तू व्यक्ती परिस्थितीने बाधा येणार नाही त्याला काय म्हणतात की नित्य म्हणतात. ज्या वस्तूच्या अस्तित्वाला तिन्ही काळामध्ये कुठल्याही वस्तू व्यक्ती आणि परिस्थितीने बाधा येणार नाही त्याला काय म्हणतात नित्य म्हणतात. आणि अनित्य म्हणजे सारखे बदलणारे, आज आहे उद्या नाही अशा वस्तू अशा म्हणजे धर्माला अनित्य धर्म अनित्य म्हणतात. म्हणून ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या नित्यानित्य वस्तू विवेक हा म्हणजे याचा अर्थ नित्य काय आहे आणि अनित्य काय. अनित्याविषयी आपली म्हणजे उपेक्षा व्हायला पाहिजे, उदासीनता व्हायला पाहिजे असे सांगितले तर महाराज काय म्हणले, माणसं 2-4 माणसं जे येतात आणि आम्हाला जप करायचं म्हणून तेही येणार नाही म्हणाले, मग असे वैराग्याच्या गोष्टी काढले तर तेही येणार नाही म्हणाले, मग तेव्हा काय आहे नाम हे असे आहे तुमच्या अंतःकरणामध्ये जे म्हणजे भगवंताच्या साक्षात्कारासाठी जे वैराग्य पाहिजे आहे ते वैराग्य कसे निर्माण होईल, जसे म्हणजे प्रपंचाची आसक्ती कशी कमी होईल. म्हणजे महाराज म्हणाले की लोण्यातलं केस जसे आपण काढले तर त्या लोण्याला किंचित सुद्धा धक्का लागणार नाही, तसे तुमच्या अंतःकरणाला किंचित सुद्धा धक्का न लावता तुमच्या अंतःकरणातून प्रपंचाविषयी असलेली आसक्ती काढून टाकणे हे नामाचे फार मोठं वैशिष्ट्य आहे म्हणाले. नामाचे खरी खुबी याच्यामध्ये आहे. जे वैराग्य यायला पाहिजे ते वैराग्य येऊन जातं केव्हाच. भाऊसाहेबांना काय कमी वैराग्य, मोठमोठे स्वामी संन्यासी सुद्धा त्यांना सुद्धा इतकं वैराग्य म्हणजे प्रपंचाविषयी निरासक्ती नसायची अशी त्यांची निरासक्ती होती. फक्त नामानेच आपल्याला नित्यानित्य वस्तू विवेक जागृत होईल, अनित्य वस्तूंच्या विषयी आसक्ती आपोआपच निघून जाईल, नित्य वस्तू विषयी दिवसेंदिवस
आपल्याला प्रेम म्हणा, भावना म्हणा, भक्ती म्हणा वाढत जाईल. पुढे पुढे घेऊ प्रश्न, एक घ्या एक. नंदन मोडक बडोदा, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या शांती मंत्रानुसार ब्रह्म हा पूर्ण तर आहेच, शिवाय निर्गुण निराकारही आहे. तेव्हा पंचभूतात्मक अविद्यारूप मानवी जीवाने जरी पूर्ण समर्पण केले तरी त्या पूर्ण ब्रह्माला काय प्राप्त होते? प्राप्त होणे होय म्हणजे काय आहे की त्या पूर्ण ब्रह्माला प्राप्त होण्यासारखे काहीच नाहीये. पण इथे काय की पूर्णम अदहा म्हणजे ज्या जे ब्रह्म आम्ही म्हणतो आहोत ते परब्रह्म स्वरूप आहे, ते स्वतः पूर्ण आहे. आणि पूर्णम इदम म्हणजे ज्या म्हणजे आम्ही जीवभाव समजतो आहोत आणि तो जीवभाव किंवा दृश्य जगत जे आहे तेही पूर्ण आहे. म्हणजे तोही पूर्ण आहे, परमात्मा स्वरूप पण पूर्ण आहे आणि ज्या जगाकडे आम्ही बघतो आहोत तेही पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते, त्या एका पूर्णातून दुसरे पूर्ण जर काढले पूर्णमेवावशिष्यते, तेही शेवटी पूर्णच राहील. त्या पूर्णातून निघालेले म्हणजे आविष्कार झालेले जे वस्तू आहे तेही पूर्ण आहे. आणि ते पूर्णातून पूर्ण आले तरी सुद्धा ते मूळचं पूर्ण पूर्णत्वानेच राहतं. एक उदाहरण सांगतो कसं आहे. समजा एक सोन्याची आम्ही काय केले की महिषासुर मर्दिनीची मूर्ती केली. समजा एक सोन्याची महिषासुर मर्दिनीची मूर्ती केली, त्याच्यामध्ये महिषासुर मर्दिनी देवी सोन्याची आणि म्हणजे सिंह सोन्याचा आणि महिषासुर सोन्याचा आणि महिष म्हणजे ते हे आहे ना, ते काय म्हणतात त्याला भैस, तेही म्हणजे सोन्याचा आहे. हे सगळे सोन्याचे जे आहे सोन्यातूनच निर्माण झालेले असले तरी सुद्धा त्या मूळ सोनेपणामध्ये काही कमी नाही झालेले आहे. आणि ही मूर्ती सुद्धा ज्या काय झाले पूर्णच झालेली आहे. मूर्ती समग्र मूर्ती तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता नाहीये. पण ते सोन्यातून आविर्भाव झालेली जी मूर्ती आहे ती मूर्ती पण पूर्ण आहे आणि मूळतः सोनं सुद्धा पूर्ण आहे. त्या पूर्णरूपी सोन्यातून पूर्णरूपी मूर्ती पर आली तरी सुद्धा त्याच्या सोनेपणामध्ये काही अपूर्णता झालेली नाहीये. हे काय यालाच काय म्हणतात पूर्णम अदहा, म्हणजे ते वस्तू पूर्ण आहे. पूर्णम इदम ज्या दृश्याकडे आम्ही बघतो आहोत ते दृश्यही पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते, त्या पूर्णातून आणखीन एक पूर्ण निघाले. आता काय की आम्ही कॉलेजमध्ये असताना ते लॅबोरेटरीमध्ये सूक्ष्मदर्शक यंत्राने अमीबा पाहिलेले आहे. म्हणजे एकाणुजीवी त्याला तुम्ही मध्ये असे कापला त्या एकाणुजीवीला दोन तुकडे झाले तरी दोन्ही अमीबा होतात, म्हणजे दोन्ही परिपूर्णच होतात. एक पूर्णातून निघालेला दुसरा तेही पूर्ण आहे आणि मूळचा सुद्धा पूर्णच राहिलेले आहे. असे त्या परब्रह्म स्वरूपातून निघालेले जे दृश्य आहे किंवा अनंत कोटी ब्रह्मांड आहे तेही पूर्ण आहेत. आणि पूर्णातून पूर्ण आले तरी ते मूळतः जे वस्तू आहे तेही पूर्ण आहे. त्यामुळे पूर्णातून आलेल्या पूर्णत्वामध्ये अपूर्णता काही येत नाहीये. तेही अपूर्ण आहे, हेही पूर्ण आहे असं त्याचा अर्थ आहे. निर्गुण निराकारी आहे वगैरे ते सगळे असं. तेव्हा पंचभूतात्मक अविद्यामय मानवी जीवाने जरी पूर्ण समर्पण केले म्हणजे याच्यामध्ये मानवी जीव समर्पण करण्याचा काही प्रश्न नाहीये. कसे आहे की जीवभाव कसे आलेला आहे ते आपल्या आपल्यामध्ये आपल्या शरीर अंतरंगामध्ये असलेला जो आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाचे बुद्धीमध्ये पडलेला जो प्रतिबिंब आहे त्याला जीव म्हणतात. बुद्धि अवच्छिन्नम चैतन्यम जीवः, बुद्धीमध्ये पडलेला जो प्रतिबिंब आहे त्याला आपण जीव म्हणतो. तो जीव सुद्धा पूर्ण रूपाने आहे, जीव सुद्धा अनादि आहे. म्हणजे पण तो अनंत आहे नाही अंतवंत आहे. ज्ञान झाले की जीव गेला म्हणजे काय की अंतःकरणाचे अस्तित्व गेले, आरशाचं अस्तित्व गेले की म्हणजे प्रतिबिंब गेला. म्हणजे जसे तळाचं अस्तित्व गेले, तळ आहे पाणी आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडलेले आहे, त्याच्यामधले पाणीचे अस्तित्व गेले की प्रतिबिंब गेला. प्रतिबिंब गेला म्हणजे नाचला नाही पण प्रतिबिंबाचं इथे अस्तित्व राहिलं नाही. तसे जीव पण जो आहे तो भ्रम आहे, तो भ्रम गेला की परमात्मा स्वरूप यथावत तथा झाला. त्यामुळे जीव पण
म्हणजे अर्पण करण्याचा वगैरे काही प्रश्न येत नाही. हा तुमचा एक प्रश्न विचारून. प्रश्न उपनिषदामध्ये आत्म्याचे चिंतन करताना 16वी कला असा शब्द आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये 12व्या अध्यायाच्या गुरुस्तवनात 17वी कला असा उल्लेख आहे. कृपया हे समजावून सांगावे. ते प्रश्नोपनिषद मी बघितलेला आहे. आता त्या प्रश्नोपनिषदामध्ये आहे ते म्हणजे हे सांगितलेले आहे की 16वी कला असेल. याचा अर्थ असा आहे परमात्म्यामध्ये म्हणजे 16 कला आहेत. कला म्हणजे शक्ती, म्हणजे तो 16 प्रकाराने शक्ती संपन्न आहे. प्रेम शक्ती, इच्छा शक्ती, ज्ञान शक्ती, क्रियाशक्ती, अशा प्रकाराने तो 16 प्रकारच्या शक्तीने संपन्न आहे असा तो पुरुष जो आहे आमच्या हृदयामध्ये आहे असे उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. तो 16 कला परिपूर्ण आहे. जसे समजा एखादा चाका आहे, त्या चाकेमध्ये ते 16 हे आहेत समजात आहे. ते सगळे मध्ये असे अडकलेले असतात बघा. ते आता समजा बैलगाडीचा चाका आहे, त्याला दात आहेत ना असे 16 दात आहेत समजा. ते 16ही दात मध्ये असलेले याच्यामध्ये जसे अडकलेले आहे तसे 16ही कला त्याच्या परमात्म्यामध्ये मध्ये शिरलेले आहे आणि त्यामुळे तिथे ते सगळे मिळतात असे त्यांनी त्याच्या उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. तो 16 कला संपन्न परमात्मा जो आहे आणि प्रत्येकांच्या हृदयामध्ये तो वास करत आहे असं त्यांनी तिथे 16 कला परिपूर्ण 16वी कला असा शब्द आहे. 16वी कला म्हणण्यापेक्षा 16 कला परिपूर्ण परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये वास करीत आहे. आपल्या मनामध्ये तो म्हणजे अंतःकरणामध्ये वास करतो आहे. परमात्मा 16 कला परिपूर्ण आहे असा त्याचा अर्थ आहे. 16 कलाने संपन्न कृष्णाचा अवतार जो होता तो 16 कला संपूर्ण होता आणि रामाचा जो अवतार होता ते म्हणजे 13 कला परिपूर्ण होता. अर्थात म्हणजे कला म्हणजे शक्ती, कला म्हणजे त्याचे अंश, कला म्हणजे त्याच्यातले ते जे काय म्हणजे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे कला. तसे 16 कला परिपूर्ण परमात्मा स्वरूप असतो असे ते याच्यामध्ये उपनिषदामध्ये सांगितलेले आहे. आणि 17वी कला म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये 12व्या अध्यायाच्या गुरुस्तवनामध्ये जी 17वी कला सांगितलेली आहे ती 17वी कला म्हणजे आपल्या सहस्रार चक्रामध्ये जे अमृताचे जे स्राव होत ती 17वी कला आहे. तिथे त्यांनी योगाचे संबंधाने सांगितलेले असल्यामुळे तिथे योगाचे प्रक्रिया सांगितलेली आहे. तिथे 17वी कला म्हणजे त्या सहस्रार चक्रामधून किंवा सहस्रार पद्म म्हणा, सहस्रार चक्र म्हणा, त्या सहस्रार चक्रातून अमृताचे स्राव होत असतं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी 17वी कला म्हटलेली आहे. म्हणजे ते या 16 कला व्यतिरिक्त ती 17वी कला आहे. ती अमृत रूपाने तिथून स्राव होत आहे असे त्याचा अर्थ आहे. ही 16 कला जी आहे ते परमात्म्यामध्ये त्या उपनिषदामध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे प्रश्नोपनिषदामध्ये आलेले आहे ते म्हणजे त्यांचे सत्यकाम यांचे ते संभाषण मध्ये आलेले आहे. 16 कला परिपूर्ण परमात्मा आपल्या हृदयामध्ये वास करतो आहे. त्याच्यामधले जे 16 कला आहेत त्या बैलगाडीच्या किंवा गाडीच्या चाकेच्या याच्याप्रमाणे 16ही कला त्याच्यामध्ये जसे मिळतात, 16ही पट्टे जसे त्याच्यामध्ये जसे मिळतात तसे त्या भगवंतामध्ये 16ही कला त्या भगवंतामध्ये भरले म्हणजे त्याला अडकलेले आहेत. आणि जसे नदीचे प्रवाह समुद्रामध्ये जसे मिळून जातात तसे 16ही कला त्या परमात्म्यामध्ये मिळून जातात असे सांगितलेले आहे. आणि 17वी कला म्हणजे काय आहे की त्या आपल्या सहस्रार चक्रामधून आपण कुंडलिनी जागृत होऊन म्हणजे सहस्रार चक्रापर्यंत आले. आज्ञा चक्रातून पुढे वर गेल्यानंतर सहस्रार चक्रामध्ये जेव्हा कुंडलिनी तिथेपर्यंत पोहोचेल तेव्हा त्या कुंड याच्यामधून सहस्रार चक्रामधून अमृताचं स्राव होऊ लागतं. कित्येक योगी ते अमृत पान करण्याकरिता ते आपल्या जीभेच्या खालचे भाग कापून घेऊन ती जीभ जी आहे वरच्या घशाच्या वरच्या त्या भोक तिथे वरती जे काय लोंबत असत त्यालाही कापून घेतात आणि त्यातून असे त्या जीभेला मागे वळवून त्यात म्हणजे ते म्हणजे घुसळतात. तिथे घुसळल्यावर त्या जीभेला त्या अमृताचं स्रावाचं म्हणजे स्पर्श होऊ येऊ लागतं. त्या जीभेला त्या अमृताचं स्राव
होत असलेल्या अमृताचा स्पर्श झाल्यावर त्याचा त्याला म्हणजे इतके विलक्षण म्हणजे अनुभव येऊ लागतं, गोडी येऊ लागते त्या आनंदामध्ये, त्या स्पर्श त्या अमृताच्या श्रावाच्या जो अमृताचा जो श्राव थेंब 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 अमृत पडत असतो त्या अमृताच्या सेवन करण्यामध्ये तो जग विसरून जातो. त्यामुळे मोठमोठे योगी लोक आपले जिभेच्या हे खालचे भाग कापून त्याला आत वळवून त्याला त्या म्हणजे याच्यामध्ये घुसडून मग ते अमृताचे श्राव सेवन करत असतात. असो ते सगळे आमचे विषय नाही आहे, पण तरी सुद्धा काय आहे की ही 17वी कला आहे आणि 16 कला परिपूर्ण हृदय मध्ये असणारा म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो आहे तो 16 कला परिपूर्ण तो कशा रूपाने आपल्याला अनुभव मध्ये येतो, अनाहत नाद रूपाने आपल्याला अनुभव मध्ये येतो. 16 कला परिपूर्ण परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये असून तो अनाहत नाद रूपाने आपल्या अनुभव मध्ये येतो. अनाहत नादाचं श्रवण होऊ लागला हे 17वी कला मधले, जसे अमृताचा अनुभव येऊ लागला तो जसे जग विसरतो आहे तसे इथे 16 कला परिपूर्ण परमात्म्याचं म्हणजे दिव्य भाव अनाहत नादाने नादाच्या रूपाने अनुभव मध्ये येऊ लागला तेव्हा सुद्धा जग विसरून जातो. असे दोन प्रकाराने दोन अवस्थेमध्ये येणाऱ्या भगवंताचा म्हणजे अनुभवाचं जो विश्लेषण आहे ते म्हणजे उपनिषदामध्ये आणि ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये गुरुस्थानावेळी केलेला आहे. अशा प्रकाराने आज आपण महाराजांच्या कृपेने महाराजांच्या सांगे म्हणजे सत्संग म्हणजे महाराजांच्या कृपेने संपन्न झालेले आहे. मी सर्वांना अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की आपण असेच म्हणजे इथे वरचेवर महाराजांच्या सान्निध्यात आपण इथे असेच आपण सत्संगामध्ये येत जाऊ आणि महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना म्हणजे आयुर आरोग्य ऐश्वर वगैरे देवो. याशिवाय मुख्यतः आपल्याला भगवंताविषयी अनन्य भक्ती, सद्गुरुविषयी अनन्य निष्ठा आणि नामाविषयी अनन्य प्रेम देवो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून म्हणजे अक्षरशः आपण सगळे म्हणजे महाराजांच्या कृपेस पात्र असो आहोत. म्हणजे महाराजांच्या कृपेशिवाय हे सगळे घडणे शक्य नाहीये आणि तरी महाराजांनी आपल्या सर्वांना अनुग्रहित असे प्रार्थना करून जानकी जीवन स्मरण जय जय राम. नमस्कार करतो. नमस्कार. साष्टांग नमस्कार गुरुजी. दत्तांना नमस्कार मनापासून. नमस्कार गुरुजी. नमस्कार करतो.